चलो, गुड इवनिंग गुड इवनिंग गुड इवनिंग, वेरी गुड इवनिंग एवरीवन। शुभ संध्या काल। यस, वेरी गुड इवनिंग एवरीवन। आहे एकदम आवाज खणखणीत, एकदम क्लियर आवाज यायला पाहिजे। ओके, यस, वेरी गुड इवनिंग। अरे मंगेश, अरे साई ना, डोंट वरी। हां एक्झॅक्टली, तेच तर करायचंय मंगेश आपल्याला, राहिलेले टॉपिक घ्यायचे आहेत। बरं, कालच्या लेक्चरमध्ये बरं, मला एकदा माझ्या मनातल्या भावना बोलून दाखवू देत, त्याच्याशिवाय माझं मन समाधानी नाही होणार। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अतिशय प्रामाणिकपणे संघर्ष करणाऱ्या, आपलं आपल्या राज्याचं भवितव्य उज्ज्वल बनवण्यासाठी दिवस रात्र झगडत राहणाऱ्या, धडपड करत राहणाऱ्या आणि संघर्ष करत राहणाऱ्या माझ्या सर्व लाडक्या भावी अधिकाऱ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत अन अकॅडमी ह्या भारतातील इतक्या मोठ्या भव्य दिव्य प्लॅटफॉर्मवर। बरोबर, आपण काल इकॉनॉमिक्सचं मॅरेथॉन रिव्हिजनचं लेक्चर सुरू केलं होतं। ऑलमोस्ट 3 तास एकदम आपण न अडखळता, न दमता, न थकता, न ब्रेक घेता, म्हणजे एक ब्रेक घेतला 2 मिनिटांचा, पण असा मोठा ब्रेक न घेता आपण भरपूर पार्ट कव्हर केलं। बरोबर, मजा पण आली खूप, म्हणजे इकॉनॉमिक्स शिकण्याचं आणि शिकवण्याचं दोन्ही आनंद मिळाले काल। आज त्याचाच काही पार्ट, छोटे छोटे टॉपिक शिल्लक राहिले, दारिद्र्य बेरोजगारी असेल, आर्थिक सुधारणा असतील, पुन्हा आपला भारतीय वित्तीय बाजार असेल, महत्त्वाचे टॉपिक आहेत ना, हे महत्त्वाचे टॉपिक शिल्लक राहिलेत, ते महत्त्वाचे टॉपिक आज आपण कव्हर करून घेऊयात। आणि पायाभूत सुविधांची आकडेवारी मी तुम्हाला सगळी दिलेली आहे लिहून, आता रेग्युलर बॅचमध्ये दिली आहे, आत्ता लिहून देणं पॉसिबल नाही आहे। आणि सी, प्रॅक्टिकली आपण परवा परीक्षा देणार आहोत, आज 28 तारीख आहे, आज तुम्हाला कोणतीही आकडेवारी नवीन लिहून दिली ना तर त्याचा काही यूज नाही होणार। म्हणून रादर तुम्ही काही नकाच नवीनच्या भानगडीत पडू, मी जे बोलतो ते ऐका फक्त बस। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की आज रात्री 7:30-8 वाजता मी अजून एक लेक्चर घेणार आहे की परीक्षेला जाताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे। हे जे वाटते ना, काही जणांचे मेसेजेस आहेत बघा की कोणता पेन वापरावा, थोडी भीती वाटते सर, ह्या गोष्टी, तर त्याच्याबद्दल एक 20-25 मिनिटांचा एक छोटासा व्हिडिओ घ्यायचा आहे आपल्याला, छोटंसं सेशन घ्यायचं आहे की कोणत्या कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत। 28 एप्रिल जो दिवस सुरू झाला आहे, 28 एप्रिलला आज रात्रीपासून 30 एप्रिलला दुपारी 12 वाजेपर्यंत काय काय करायला पाहिजे ह्याच्याशी संबंधित एक छोटंसं लेक्चर घ्यायचं, जो तुम्हाला डिस्टर्ब नाही होऊ देणार, डिस्ट्रॅक्ट नाही होऊ देणार आणि कॉन्फिडन्स बरकरार रखेगा एकदम हायएस्ट पॉसिबल लेवलवर। आणि म्हणून आपल्याला ते लेक्चर एक करायचं, त्या लेक्चरची लिंक मी टेलिग्राम चॅनलवर देईलच, तुम्हाला भेटेलच तिथून। पण तोपर्यंत बिलकुल सुद्धा विचार करायचा नाही, टेन्शन येत आहे काही नाही, टेन्शन सी मी तुम्हाला सांगू का, नाही ते सगळं मी तुम्हाला 7:30 वाजताच्या लेक्चरमध्ये सांगेल, आत्ता काही नाही मागायचं। नाही ना रे रोहित, माझा तोच नंबर आहे, मी गाडी सुद्धा, गाडीचा नंबर सुद्धा नाही चेंज करत, की मुलांना आहे ना असं बाहेर माझी गाडी दिसली की मुलांना लक्षात येवा रे सर आलेत, म्हणून मी गाडीचा नंबर सुद्धा नाही चेंज करत, फोनचा मोबाईलचा नंबर कसा चेंज करेल मी सांग। हा ना, माझ्या गाड्यांचे सुद्धा नंबर फिक्स आहेत। तर आपण सुरुवात करूयात, चला वेळ नाही आहे, 1-2 तास तरी चालेल प्रणव, 2-3 महत्वाचे टॉपिक घ्यायचे आहेत तर 2 तास धरून चला, 2 तासच आपण, 2-2.5 तास आपण हे लेक्चर संपूयात। बरोबर, चला सुरुवात करूयात। पहिला टॉपिक बघायचा आहे आपल्याला दारिद्र्य, पॉवर्टी, पॉवर्टी, दारिद्र्य आणि बेरोजगारीमध्ये दारिद्र्य टॉपिक तर मी पटपट पटपट तुम्हाला संकल्पना शिकवतो आणि मग बेरोजगारीच्या व्याख्या मी तुम्हाला विचारेल, तुम्ही पटपट पटपट उत्तर द्यायचं। बरोबर, आपण मॅरेथॉन रिव्हिजन घेतोय एकदम जोरात, एकदम फॉर्म्युला 1 मध्ये कशा गाड्या एकदम फुल रेसमध्ये पळत असतात तशा फुल रेसमध्ये आपल्याला पळायचं कालसारखं, तर मॅरेथॉन रिव्हिजन घेतो इकॉनॉमिक्सची ज्याच्यामध्ये
काल आपण बरेच टॉपिक कव्हर केलेत, मूलभूत अर्थशास्त्र असेल, राष्ट्रीय उत्पन्न मोजणी असेल, चलनवाढ असेल, आरबीआयचं मौद्रिक, बघ किती टॉपिक संपले. हां येस एक्झॅक्टली. अरे ऑलवेज वेलकम ना मंगेश. पण नक्की कविता, आता पार्ट टू आपल्याला तेवढाच भारी बनवायचा. तर किती टॉपिक संपले बघा काल 3 तासात. तुम्ही मला तुम्ही स्वतः वाचून एवढे रिव्हिजन करूनच दाखवायची 3 तासात एवढ्या टॉपिकचे. मूलभूत अर्थशास्त्र, राष्ट्रीय उत्पन्न मोजणी, आपला चलनवाढ, पुन्हा आरबीआय आणि मौद्रिक धोरण, सार्वजनिक वित्त आणि कर रचना आणि उद्योग क्षेत्र. 7 टॉपिक संपवलेत आपण काल 3 तासांमध्ये. आणि आज आपल्याला धनाधन 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 पुढं कंटिन्यू करायचं आहे. बघा हे तर तुम्हाला माहिती, हे माझं थोडक्यात ओळख आहे, मॅरेथॉन रिव्हिजन. आणि कालच्या पार्ट मधला थोडासा जो पार्ट राहिला गिनी गुणांक वगैरे तो पार्ट, आणि न विसरता सगळ्यांनी जी 100 मार्कांची टेस्ट मी दिली होती, 100 प्रश्नांची, त्या टेस्टचं अनालिसिसचं लेक्चर पण घेतलंय बघा. काल मी बोललो होतो सगळ्यांना की ह्या टेस्टच्या डिस्कशनमध्ये बरेच टॉपिक कव्हर होऊन जातील. बऱ्याच जणांनी ते लेक्चर बघितलंय, पण बऱ्याच जणांनी अजून ते लेक्चर बघितलेलं नाही. बघून घ्या, परीक्षा झाल्यानंतर काय उपयोग आहे. म्हणजे परवा लग्न आहे तुमचं, पुढच्या 2 आठवड्यानंतर. लग्नाच्या अगोदर जितके नवीन कपडे घ्यायचे तितके घेऊन टाकावे. लग्नानंतर फाटके कपडे घालून गेलं तरी काय, नाही थोडंच म्हणणार आहे आता कोणी. आणि म्हणून येस, आणि म्हणून ते 2 तासांचं एक लेक्चर बघून घ्या बाळांनो, फायदा होईल. जेवता जेवता बघा, 100 प्रश्न म्हणजे 100 वेगवेगळ्या संकल्पना आहेत. 100 संकल्पनांचं विश्लेषण म्हणजे विचार करणं किती मोठी गोष्ट होईल. म्हणून न विसरता ते लेक्चर बघून घ्यायचं सगळ्यांनी. आज आपण दारिद्र्य टॉपिक पासून सुरू करूयात. खूप जास्त खोलात जायचं नाही आहे, परीक्षेसाठी जितकं आवश्यक आहे तितकं बघू. दारिद्र्य म्हणजे काय, सिम्पल. दारिद्र्याची व्याख्या कधी विचारत नाहीत. दारिद्र्य म्हणजे आपली आपल्या कुटुंबाच्या मूलभूत गरजा भागविण्याची अक्षमता, म्हणजे आपण म्हणतो दारिद्र्य, बरोबर. अरे धीरज तुम्हाला गरजच नाही आहे, मी होतो ना, मी आहे म्हणल्यावर तुम्ही टेन्शन नका घेऊ. जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत टेन्शन घ्यायचंच नाही. आणि मी तर कायमच राहणार आहे तुमच्यासोबत, है ना, कायमच. तर दारिद्र्य व्याख्या सोपी आहे, पण सी दारिद्र्याचे प्रकार जे आहेत ना, त्या दारिद्र्याच्या 2 प्रकारांवर खूप खूप कन्फ्युजन होतं मुलांचं. आपण ते कन्फ्युजन दूर करूयात. दारिद्र्याचे 2 प्रकार पडतात. कोणते कोणते? एक आहे सापेक्ष दारिद्र्य, प्रेमाच्या भाषेत ह्याला रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणलं जातं. सापेक्ष दारिद्र्य म्हणजे स अधिक अपेक्षा, कोणाची तरी अपेक्षा आहे. का अपेक्षा आहे? कारण आपल्याला 2 जण लागतील किमान तुलना करायची आहे. सापेक्ष दारिद्र्यामध्ये आपण तुलना करतो, बरोबर. तुलना कोणाची करतो? तर आपल्याला जर दारिद्र्याचं प्रमाण ठरवायचं असेल तर श्रीमंत लोकांबरोबर तुलना करावी लागेल. मग आपण देशातले सर्वात श्रीमंत 10-20% लोक घेतो, सर्वात गरीब 10-20% लोक घेतो, आणि मग त्यांची तुलना करतो. आणि मग आपण म्हणतो की सर्वात गरीब 10% लोकांकडे जितका पैसा आहे त्याच्या 10 पट पैसा सर्वात श्रीमंत 10% लोकांकडे. कधी कधी तर काही काही देशांमध्ये असं बघायला मिळतं, लिबिया वगैरे असे देश आहेत, की सर्वात गरीब 10-20% लोकांकडे जितका पैसा आहे त्याच्या 60-70 पट पैसा सर्वात श्रीमंत लोकांकडे. म्हणजेच आपल्याला आर्थिक विषमता कळते, बरोबर. कोणत्याही देशामध्ये श्रीमंत आणि गरीब ह्या 2 गटांमध्ये तुलना केली की आपल्याला आर्थिक विषमता कळते, इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी. आणि म्हणून तुम्ही जेव्हा तुलना करता ना, तुम्हाला काय कळतं? आर्थिक विषमता समजते. कोणत्याही देशातली आर्थिक विषमता समजते, हा त्याचा प्लस पॉइंट आहे, ह्या संकल्पनेचा प्लस पॉइंट आहे, बरोबर. की सापेक्ष दारिद्र्यामुळे तुम्हाला देशातली आर्थिक विषमता समजते. पण आता नेगेटिव्ह पॉईंट पण असला पाहिजे काहीतरी. समजा मी तुम्हाला म्हणलं की संभाजीकडं प्रभूच्या 10 पट पैसे आहेत, बोललो मी तुम्हाला संभाजीकडं प्रभूच्या 10 पट पैसे आहेत, ह्याच्यावरून तुम्हाला काय कळणार? संभाजीकडे किती पैसे आहेत सांगा, काहीच नाही कळत. प्रभूकडे किती पैसे आहेत सांगा, ते पण नाही कळत. म्हणजेच फक्त दोघांमध्ये विषमता आहे एवढं कळतं. संभाजीकडे 1000 कोटी आहेत आणि प्रभूकडे 10000 कोटी आहेत, घ्या. जर मी तुम्हाला पैसे सांगितलेले असते तुम्ही काय बोलले असते? अरे बिचारा संभाजी गरीब दिसतोय, नाही बिचारा प्रभू गरीब दिसतोय ना, संभाजीकडे प्रभूच्या 10 पट पैसे, बिचारा प्रभू गरीब दिसतोय, संभाजी श्रीमंत दिसतोय असं वाटेल. पण जेव्हा मी उत्पन्न सांगितलं तुमच्या लक्षात आलं, अरे हे तर आपल्या पटींनी करोडपती आहेत लोक. म्हणजेच आर्थिक विषमता समजते, पण आपल्याला त्या लोकातल्या त्या देशातल्या दारिद्र्याचं प्रमाण नाही कळत, निश्चित दारिद्र्याचं प्रमाण कळत नाही. आणि
कधीच तुम्ही स्वर्गात जरी गेलात जाऊ नका खर तर, म्हणजे स्वर्गात जाण्याची वेळ नाही आपली, पण येस पण स्वर्गात जरी जाऊन बघितलं ना आपण तरी सुद्धा तिथेही समानता नाही. आपण लहानपणापासून त्या सिरियल बघत आलो बघा, त्याच्यामध्ये असं दाखवलं गेलं की स्वर्गात सुद्धा ते देवराज इंद्र म्हणतात ते बरोबर वर बसलेले असतात आणि बाकीचे देव असे खाली बसलेले असतात साईडला. म्हणजे तिथं पण दिसतं ना की इंद्राकडे थोडीशी जास्त पॉवर असणार आहे. आपण कुबेरांना पैशाचा देव म्हणतो म्हणजे त्यांच्याकडे जास्त पैसा असणार आहे, पण तिथं सुद्धा समानता नाही. आणि म्हणून आपल्याला कधीच सापेक्ष दारिद्र्य संपवता येणार नाही कोणत्याही देशात जा तुम्ही. म्हणजे स्वित्झर्लंड हा देश पहिल्या क्रमांकावर आहे ह्या वर्षी मानव विकासाच्या बाबतीत. स्वित्झर्लंड मध्ये सुद्धा तुम्हाला दारिद्र्य संपवता येणार नाही. सापेक्ष दारिद्र्य एकाच्या तुलनेत दुसऱ्याकडे 10 रुपये तरी जास्त असतील. जोपर्यंत दोघांकडे सेम पैसे होणार नाहीत ना सापेक्ष दारिद्र्याचा नाश नाही होणार. म्हणजे निश्चित दारिद्र्याचे प्रमाण समजत नाही. हा त्याचा निगेटिव्ह पॉइंट आहे की एक्झॅक्टली देशातलं दारिद्र्याचं प्रमाण तुम्ही सांगू शकत नाही किती टक्के लोक दरिद्री आहेत आणि किती टक्के लोक श्रीमंत. आणि अजून सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे सापेक्ष दारिद्र्याचं कधीच निर्मूलन करता येत नाही. तुम्ही काहीही करा, मी तुम्हाला उद्या आपल्या देशाचं पंतप्रधान जरी बनवलं ना तरी सुद्धा तुम्हाला सापेक्ष दारिद्र्याचा नाश करताच येणार नाही. सापेक्ष दारिद्र्य कधीच संपवता येत नाही. सापेक्ष दारिद्र्याचं कधीच निर्मूलन करताच येत नाही. तुम्ही पंतप्रधान मी तुम्हाला काय म्हणाल ते तुम्ही सांगा. मी अमेरिकेचा राष्ट्रपती बनवतो तुम्हाला, पण तुम्ही सापेक्ष दारिद्र्याचं निर्मूलन करू शकत नाही. बरोबर, हे झालं सापेक्ष दारिद्र्य, रिलेटिव्ह पॉवर्टी. निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे ॲब्सोल्यूट पॉवर्टी. निरपेक्ष दारिद्र्य कसं असतं तर आपण प्रत्येक देशामध्ये प्रत्येक समाजामध्ये एक दारिद्र्य रेषा मोजतो. दारिद्र्य रेषा म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीनं समाधानकारक आयुष्य जगायचं बरं, एकदम फरारीमध्ये वगैरे नाही फिरायचं आपल्याला लॅम्बोर्गिनीमध्ये. आपल्याला येस आपल्याला काय बघायचं आहे की एखाद्या व्यक्तीनं समाधानकारक आयुष्य जगायचं आहे, जिवंत राहायचं आहे. तर समाधानकारक आयुष्य जगण्यासाठी एका महिन्यामध्ये कमीत कमी किती पैसे खर्च केले पाहिजेत, कमीत कमी म्हणतो लोवेस्ट लिमिट, त्याच्यापेक्षा खाली नाही. एखाद्या व्यक्तीनं महिनाभर समाधानकारक आयुष्य जगण्यासाठी कमीत कमी किती पैसे खर्च केले पाहिजेत ते बघायचं. ती झाली त्या रेषेला आपण म्हणतो दारिद्र्य रेषा. आणि जी लोकं ह्याच्यापेक्षा कमी खर्च करतात म्हणजे ती लोकं बिचारी समाधानकारक आयुष्य पण जगत नाही आहेत, म्हणजेच ती लोकं दारिद्र्य रेषेखाली आहेत. जी लोकं ह्याच्यापेक्षा जास्त खर्च करतात ती लोकं दारिद्र्य रेषेच्या वर आहेत. मग ह्याच्यातून आपण BPL आणि APL हे दोन शब्द बनवले. निरपेक्ष दारिद्र्य जर तुम्हाला काढायचं असेल तर तुमच्याकडे सर्वात महत्वाची गोष्ट काय, तुम्हाला दारिद्र्य रेषा लागेल. विदाऊट दारिद्र्य रेषा निरपेक्ष दारिद्र्य काढताच येत नाही. म्हणून जसं सापेक्ष दारिद्र्यासाठी तुलना आहे तसं निरपेक्ष दारिद्र्यासाठी पॉवर्टी लाईन, दारिद्र्य रेषा. मग काय होतं ह्या निरपेक्ष दारिद्र्यातून, तुम्हाला प्रत्यक्ष दारिद्र्याचं प्रमाण समजतं. समजा आपल्या देशाची लोकसंख्या 1 लाख, समजा उदाहरणादाखल. आता येस एक्झॅक्टली प्रभू, श्रीमंत देशांमध्ये सापेक्ष दारिद्र्य बघायला मिळतं कारण तिथल्या लोकांकडे सगळ्यांकडेच भरपूर उत्पन्न आहे. म्हणजे ती लोक सगळीच किमान खर्चापेक्षा जास्तच खर्च करतात, म्हणजे ती निरपेक्ष दरिद्री नाहीच आहेत. पण मग त्यांच्यामध्ये खूप विषमता आहे. कारण आपण काल काय बघितलं, तुम्ही त्या 100 प्रश्नांच्या टेस्टचं डिस्कशन बघितलं असतं तर हा पॉईंट अजून क्लिअर झाला असतं. बरोबर, येस जान्हवी, स्वर्गात जायची वेळ नाही, आत्ता परवाच पेपर आहे आणि अजून पेपर द्याल, मग मुख्य परीक्षा द्याल, मग पोस्ट मिळेल, मग चांगलं कोणीतरी मिळेल आणि मग आयुष्य जगायचं, मान सन्मान मिळवायचा, भरपूर कामं करायची, लोकांचं कल्याण करायचं, मग एखाद्या दिवशी नीट एकदम सन्मानानं निघायचं. तर असं म्हणायचं आहे मला की त्या ठिकाणी सगळीच लोक किमान उपभोग पातळीपेक्षा जास्त खर्च करतात. कालच्या टेस्टमध्ये 100 प्रश्नांचं डिस्कशन जेव्हा घेत होतो आपण कालच्या लेक्चरमध्ये, त्यावेळेस मी काय सांगितलं, MPSC विथ रुणवाल सर नावाचं ते एक यूट्यूब चॅनल बोललो होतो मी, त्याच्यावर काल टेस्टचं डिस्कशन घेतलंय मी. त्याच्यामध्ये आपण बोललोय की भांडवलशाहीचा सर्वात मोठा तोटा आहे की भांडवलशाहीमध्ये आर्थिक विषमता निर्माण होते. काही लोक प्रचंड श्रीमंत होत जातात, म्हणून आपल्याला बघ वॉरेन बफे, जेफ बेझोस, आपले मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स, ही लोक प्रचंड श्रीमंत लोक सापडतात. त्याचवेळी तिथं गरीब लोक पण तर असतील, भलेही ती गरीब लोक आपल्यापेक्षा श्रीमंत आहेत पण त्यांच्यामध्ये खूप गॅप आहे. म्हणून विकसित देशांमध्ये आर्थिक विषमता खूप आढळते, म्हणजे सापेक्ष दारिद्र्य आहेच. आपल्यासारख्या देशांमध्ये घाना, रवांडा, बुरुंडी ह्यांच्यामध्ये निरपेक्ष दारिद्र्य पण भरपूर आहे.
बरोबर. पीवायक्यू सेशन झालं ना रचना. ओके, पीवायक्यू सेशन बरं, ठीक आहे. मी बोलतो, भूगोलाचं पीवायक्यू सेशन घ्यायचं आहे मला एक, जे उद्या घेईल मी, कारण भूगोलाची पण थोडीशी स्पीड येऊन जाईल तुमच्या अभ्यासाला. मग दारिद्र्य रेषा मोजून आपण एखाद्या देशातल्या दारिद्र्याचं निश्चित प्रमाण समजतो. दारिद्र्याचे निश्चित प्रमाण समजते. पण हा झाला ह्याचा पॉझिटिव्ह पॉईंट, ह्याचा पण निगेटिव्ह पॉईंट असणार आहे. तुम्हाला आर्थिक विषमता समजतच नाही. समजा आपल्या देशामध्ये 1 लाख लोक आहेत, त्या 1 लाख लोकांपैकी 25,000 लोक दारिद्र्य रेषेपेक्षा कमी खर्च करतात. मग आपण काय म्हणू, 1 लाखापैकी 25,000 लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत, म्हणजेच 25% लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत, म्हणजेच देशातील दारिद्र्याचं प्रमाण आहे 25%. निश्चित प्रमाण सांगता आलं का नाही? 25% दारिद्र्याचं प्रमाण आहे तसं इथं नाही सांगतात, पण इथं आर्थिक विषमता नाही समजत, काहीच कळत नाही. आर्थिक विषमता समजती नाहीये. डन, हा त्याचा नेगेटिव्ह पॉइंट आहे. आणि निरपेक्ष दारिद्र्याचं मात्र निर्मूलन करता येतं. बरोबर, ह्या दारिद्र्याचं आपण ह्या दारिद्र्याला नाश करू शकतो, निरपेक्ष दारिद्र्य संपवू शकतो. मी जर तुम्हाला उद्या पंतप्रधान बनवलं तर तुम्ही भारतातून निरपेक्ष दारिद्र्य संपवू शकाल, सापेक्ष दारिद्र्य नाही संपवू शकणार. म्हणून हे दारिद्र्याचे दोन प्रकार आहेत. मग आपल्याला जर दारिद्र्य निरपेक्ष, सापेक्ष दारिद्र्य संपलं, सापेक्ष दारिद्र्याचं काही गिंधीर नाही, निरपेक्ष दारिद्र्य जर मोजायचं असेल तर आपल्याला सर्वात महत्वाचं आहे दारिद्र्य रेषा, पॉवर्टी लाईन. आपण काय करतो, कोणत्याही देशामध्ये जे प्रचलित जीवनमान आहे ना, जो स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे, कंटेम्पररी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, त्या देशानुसार. येस रचना, डेफिनेटली तुम्ही बोललात आणि मी केलं असं आहे, है ना. तुम्ही सांगायचं मी करायचं आणि मी सांगायचं तुम्ही साध्य करून दाखवायचं, असं आपल्यामध्ये ते दिल से दिल की बात आहे. बरोबर, तर आपण असं म्हणलं की दारिद्र्य रेषा, निरपेक्ष दारिद्र्य मोजण्यासाठी दारिद्र्य रेषा काढावी लागेल. कोणत्याही देशामध्ये जो जीवनमानाचा दर्जा आहे, त्या जीवनमानाच्या दर्जानुसार समाधानकारक आयुष्य जगण्यासाठी कोणकोणत्या वस्तू व सेवांचा उपभोग केला गेला पाहिजे, त्या वस्तू व सेवांचा एक गठ्ठा बनवायचा, त्याला आपण म्हणतो पॉवर्टी लाईन बास्केट. त्या गठ्ठ्यातील वस्तू व सेवांचा जर महिनाभर उपभोग घ्यायचा असेल तर कमीत कमी किती खर्च करावा लागेल एका व्यक्तीला, ते काढलं जातं, त्याला आपण म्हणतो दारिद्र्य रेषा. म्हणजेच भारतातील दारिद्र्य रेषा काढताना आपण एका महिन्याचा खर्च विचारात घेतो, आठवड्याचा नाही वर्षाचा नाही, एका व्यक्तीचा उपभोग, एका व्यक्तीचा खर्च विचारात घेतो, कुटुंबाचा नाही, कारण कुटुंबाची साईज फिक्स नाही. महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य विचार, आपल्यासारखी गुणी मुलं आहेत आपण. आपल्या राज्यामध्ये बघा, एखाद्या अपत्याला 1-2 मुलं असतात खूप खूप, तर काही आपण रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी आलो नाही. पण हा येस पण यूपी बिहार सारख्या राज्यांमध्ये गेलो तर रेकॉर्ड ब्रेक कमाई असते, म्हणजे कमाई नाही काय म्हणत त्याला, उत्पादकता आहे. एका एका कुटुंबामध्ये 10-10, 12-12 लिमिटच नाही तरी स्टॉप नाहीत करत. म्हणजेच कुटुंबाचं जर आपण म्हणलं, दरडोई सोडून कौटुंबिक उपभोग खर्च विचारात घेतला, तर कुटुंबाची साईज फिक्स नाही ना. काही कुटुंबांमध्ये 4 जण, काही कुटुंबांमध्ये 40 जण. म्हणून आपण एका व्यक्तीचं घेतो दरडोई, कुटुंबाचं नाही, आणि आपण उपभोग खर्च विचारात घेतो, उत्पन्न नाही. कारण काही लोक कद्रू असतात, कंजूस, कमवतील मस्त 1 लाख रुपये आणि तरी फाटकेच कपडे घालतील, मग उपयोगच नाही आहे ते. म्हणून आपण आठवड्याचं नाही वर्षाचं नाही महिन्याचं, कुटुंबाचं नाही एका व्यक्तीचं, आणि उत्पन्न नाही उपभोग खर्च विचारात घेतो. म्हणून मासिक दरडोई उपभोग खर्च, ह्याच्या साह्याने आपण दारिद्र्यरेषा मोजतो किंवा किमान उपभोग पातळी मोजतो. ह्याला मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर असं म्हणतात प्रेमाच्या भाषेत. झालं दारिद्र्यरेषा काढून. दारिद्र्य रेषा काढण्याची प्रक्रिया खूप महत्वाची आहे. मग दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी आपण 3 संदर्भ कालावधी विचारात घेतो, URP, MRP आणि MMRP. तुम्ही वाचलं असेल, नसेल वाचलं तरी आता वाचण्याच्या भानगडीत नका पडू, कारण परवाच परीक्षा आहे. परवा युद्ध असताना जर आज तलवार हातात घेऊन शिकायला लागलं ना, तर परवा आपलाच सगळ्यात अगोदर शिरच्छेद होईल. म्हणून आत्तापर्यंत जितकं वाचलंय ना तितकंच आपल्याला बरं आहे असं म्हणायचं. आपण दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी 3 संदर्भ कालावधी विचारात घेतो, URP, MRP आणि MMRP. बरोबर, URP म्हणजे युनिफॉर्म रिकॉल पिरियड, युनिफॉर्म रेफरन्स पिरियड असे म्हणतो, समान संदर्भ कालावधी. सर्व वस्तू व सेवांसाठी आपण एक समान संदर्भ कालावधी विचारात घेतो, तो आहे 30 दिवस.
यूआरपी मध्ये एकच संदर्भ कालावधी विचारात घेतला जातो 30 दिवस. सो कोणत्या वस्तूंसाठी? तर ज्या वस्तू आपण पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये घेतल्या होत्या ना त्या वस्तूंसाठी. तर सर्व वस्तूंसाठी एकमेव, सर्वांचा सारखा, बरोबर. अरे उमेश नाही, टांगा पलटी घोडे फरार होता का माने? बिलकुल नाही व्हायचं. तर 30 दिवसांचा संदर्भ कालावधी विचारात घेतो आपण सर्व वस्तूंसाठी, बरोबर. युआरपी म्हणून त्याला युनिफॉर्म रिकॉल पिरियड म्हणलंय, समान संदर्भ कालावधी असल्या पाहिजेत ना. तर मिक्स्ड मध्ये 30 दिवसांचा संदर्भ कालावधी तर आहेच, पण आपण अधून मधून ज्या वस्तू खरेदी करतो ना, कपडे, चपला, टिकाऊ वस्तू, शिक्षण, आरोग्य, ह्या 5 गोष्टींसाठी 365 दिवसांचा संदर्भ कालावधी. इथं 2 संदर्भ कालावधी आहेत म्हणून त्याला म्हणलं मिश्र. सॉरी, इथं 2 संदर्भ कालावधी आहेत म्हणून त्याला म्हणलं मिश्र. एकापेक्षा जास्त लोक असतील किंवा जास्त गोष्टी असतील तरच त्याला मिश्र म्हणता येतं. आणि MMRP मध्ये मात्र मिक्स्ड मध्ये पण मॉडिफिकेशन केलं आपण, आणि म्हणून इथं आपल्याला 3 संदर्भ कालावधी दिसतात. 7 दिवस अन्नधान्यासाठी, 30 दिवस भाडं, कर, वीज ह्यांच्यासाठी, आणि 365 दिवस तेच कपडे, चपला, टिकाऊ वस्तू, शिक्षण, आरोग्य ह्यांच्यासाठी. हे 3 संदर्भ कालावधी व्यवस्थित लक्षात घ्यायचे. हे 3 प्रकार आहेत बघा दारिद्र्याच्या मोजण्याचे. दारिद्र्य रेषा मोजण्याचे हे 3 संदर्भ कालावधी आहेत. जसं तेंडुलकर समिती, सुरेश तेंडुलकर समिती होती, सुरेश तेंडुलकर समितीच्या अगोदर सर्वजण फक्त अन्न अन्न अन्न, कॅलरी उपभोग म्हणायचे 30 दिवस. सुरेश तेंडुलकर समितीने सांगितलं नाही, अन्नाबरोबर शिक्षण आणि आरोग्य पण ॲड करा MRP, त्याच्यामध्ये अजून ॲड केल्या काही गोष्टी MMRP, असे 3 प्रकार आहेत. 30 दिवस म्हणजे 30 दिवसच पकडायचं प्रमोद, 1 मंथ नाही पकडायचं, कारण काही महिने 31 दिवसांचे असतात. फेब्रुवारी सारखा अतिशय प्रेमाचा महिना असतो, तो 28 दिवसांचा असतो. म्हणून 30 दिवस इकॉनॉमिक्समध्ये ना एक महिना म्हणायचंच नाही. इकॉनॉमिक्समध्ये बघा, आपण मासिक दरडोई उपभोग खर्च म्हणताना आपण 30 दिवस म्हणतो. इकॉनॉमिक्समध्ये 30 दिवस म्हणजे 30 दिवस, बस क्लिअर. 30 दिवस का मतलब आहे 30 दिवस, ना का मतलब ना असं, नाही मतलब नाही. तर हे दारिद्र्याच्या मोजण्यासाठी 3 संदर्भ कालावधी झाले. आता भारतातील दारिद्र्याचा अभ्यास चिकार केलाय सगळ्यांनी. कोण केला? PDOZ, बगीचा सिंग मिनास, पुन्हा आपले VM दांडेकर आणि निळकंठ रथ, पुन्हा आपले गौरव दत्त आणि मार्टिन रॅव्हेलियन, पुन्हा मॉन्टेक सिंग अहलुवालिय, पुन्हा YK अलग, पुन्हा DT लकडावाला, ह्या इतक्या लोकांनी दारिद्र्याचा अभ्यास केला. मग आता ह्या सगळ्यांच्या दारिद्र्याचा अभ्यास जर करत बसतो ना आपण, आत्ता जर त्या सगळ्यांची दारिद्र्याची आकडेवारी पाठ करत बसलो ना, तर आपण दारिद्र्य रेषेखाली जायला काहीच वेळ नाही लागणार. बिलकुल नाही, जायचं नाही आहे आपल्याला. आपल्याला कट ऑफ म्हणजे दारिद्र्य रेषा आहे आपली, त्या कट ऑफच्या खाली राहणं म्हणजे दारिद्र्य रेषेखालील लोक, कट ऑफच्या वर जाणं म्हणजे दारिद्र्य रेषेवरील लोक. आपल्यासाठी कट ऑफ म्हणजे दारिद्र्य रेषा असायला पाहिजे. मग आता आपल्याला ठरवायचं आहे की मला दारिद्र्य रेषेच्या खाली जायचं का वर जायचं, बरोबर. म्हणून सगळ्यांची दारिद्र्यरेषेची आकडेवारी पाठ करायची नाही, मग दारिद्र्यरेषेची आकडेवारी कोणाची पाठ करायची? एकदम सिंपल. मी आहे ना, बघा मी सांगतो, असं नाही आहे की ह्याच्या व्यतिरिक्त आकडेवारी येणार नाही, पण असं आहे की 1.5 दिवसात आकडेवारी पाठ नाही होणार, बरोबर. म्हणून आपल्याला DT लकडावालाच्या आधारे जी नियोजन आयोगाने आकडेवारी दिली ना, नियोजन आयोगाने DT लकडावाला तज्ज्ञ गटाच्या मोजणीच्या आधारावर एक आकडेवारी दिली, ती आकडेवारी पाठ करायची. सुरेश तेंडुलकर साहेबांनी दारिद्र्याचा अभ्यास केला आहे, ती एक आकडेवारी बघायची. आणि सी रंगराजन साहेबांनी दारिद्र्याचा अभ्यास केला आहे, ती एक आकडेवारी बघायची. बस ही पण सगळी नाही बरं, ही पण कशी बघा, एकदम आपण सोप्या पद्धतीनं त्याची मांडणी करू. एवढीच आकडेवारी लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. बरं, 2004-05 पासून बघू. 2004-05, 2009-10, 2011-12. आता नियोजन आयोगाने DT लकडावाला ह्या तज्ज्ञ गटाच्या आधारावर दारिद्र्याचं प्रमाण मोजलं.
त्यांना काय सापडलं की 2004-05 पर्यंत भारतातील दारिद्र्याचं प्रमाण 27.50% इतकं झालंय. खूप छान, कमी झालं ना, पेढे वाटले पाहिजेत. पण त्यांनी 2009-10 आणि 11-12 नाही मोजली. परत सुरेश तेंडुलकर समितीला असं सापडलं की 2004-05 साली दारिद्र्याचं प्रमाण होतं 37.2%. आता घ्या बसा टाळ वाजवत, कारण नियोजन आयोग म्हणते 27.50% दारिद्र्य होतं, सुरेश तेंडुलकर समिती म्हणते त्याच वर्षी 37.20% दारिद्र्य होतं. का? कारण नियोजन आयोगाने दारिद्र्य मोजलं होतं फक्त अन्नाच्या आधारावर, अन्ना नाही अन्न, अन्न फूडच्या आधारावर. आणि सुरेश तेंडुलकर म्हणतात की नाही फक्त अन्नाच्या आधारावर मोजू नये, अन्नाबरोबर शिक्षण आणि आरोग्य पण ऍड केलं पाहिजे. मग नियोजन आयोगाची दारिद्र्य रेषा असेल इथं, पण सुरेश तेंडुलकर समितीची दारिद्र्य रेषा गेली इथं, कारण जास्त खर्च ऍड झाला ना शिक्षण आणि आरोग्याचा. मग ही मधली लोक जी पूर्वी दारिद्र्य रेषेच्या वर होती ती आता दारिद्र्य रेषेच्या खाली आली आहेत, बरोबर. आणि म्हणून दारिद्र्याचं प्रमाण वाढलं. नियोजन आयोगाच्या मोजणीपेक्षा तेंडुलकर समितीला दारिद्र्याचं प्रमाण जास्त सापडलं, कारण तेंडुलकर समितीच्या निकषानुसार दारिद्र्य रेषा वर गेली, बरोबर. हा तेच ना, अन्नाबरोबर शिक्षण आणि आरोग्य ती पोटली सांगितली ना प्रभू, ऑफकोर्स सांगितली, बरोबर. मग त्यांना 2009-10 मध्ये त्यांनी असं सांगितलं की चला भारत प्रगती करतोय, दारिद्र्याचं प्रमाण थोडं कमी झालं, किती 29.8%. अजून प्रगती केली, दारिद्र्याचं प्रमाण झालं किती 21.9%. रंगराजन पॅनलने 2004-05 काही दिलं नाही, पण त्यांना 2009-10 मध्ये दारिद्र्याचं प्रमाण आढळतं रंगराजन पॅनलला 38.2%. सेम इथं जे दारिद्र्य वाढण्याचं कारण आहे तेच इथं पण दारिद्र्य वाढण्याचं कारण आहे, कारण त्यांनी दारिद्र्य रेषेमध्ये 4 आवश्यक घटक आणि इतर घटक ऍड केले. म्हणून तेंडुलकर समितीची बघा, नियोजन आयोगाची दारिद्र्य रेषा इथं, तेंडुलकर समितीची इथं, रंगराजन पॅनलची इथं, वस्तू जास्त ऍड केल्यामुळं, बरोबर. म्हणून मग त्यांना बघा किती जास्त 9% जास्त सापडलं दारिद्र्याचं प्रमाण रंगराजन पॅनलला, कारण दारिद्र्य रेषा वर गेली होती. आणि त्यांनाच 29.5% दारिद्र्याचं प्रमाण सापडतं 2011-12. फक्त इतकेच आकडे पाठ करायचे बस. आणि तेंडुलकर समितीवर थोडासा जास्त जीव आहे आयोगाचा पण माझा पण, तर तेंडुलकर समितीचा अजून एक आकडा पाठ करायचा तो असा आहे, 21.9% दारिद्र्य सापडलं तेंडुलकर समितीला कधी 2011-12. हाच आकडा आपण जास्त ग्राह्य पकडतो. ह्याच्यापैकी ग्रामीण भागात दारिद्र्याचं प्रमाण सापडलं 25.7% आणि शहरी भागात दारिद्र्याचं प्रमाण सापडलं 13.7%. हे एक दोन आकडे पाठ करायचे बस. कारण काय होतं माहितीये, तेंडुलकर समिती सुरेश तेंडुलकर महाराष्ट्राचे आहेत आणि नियोजन आयोगाने सुद्धा ही आकडेवारी मान्य केली आहे, म्हणून आपण हे महत्वाचं पकडतो. म्हणून हे दोन्ही आकडे पाठ करा, बरोबर. तेंडुलकर समितीचा अजून एक आकडा आहे, तेंडुलकर समितीने 2011-12 साठी एक दारिद्र्य रेषा सांगितली. 2011-12 साठी तेंडुलकर समितीनुसार दारिद्र्य रेषा काय आहे, ग्रामीण भागासाठी महिन्याला 816 रुपये आणि शहरी भागासाठी महिन्याला 1000 रुपये. ही तेंडुलकर समितीची दारिद्र्य रेषा आहे. रंगराजन पॅनल काय म्हणतात, 2011-12 साठीच ग्रामीण भागासाठी 972 रुपये आणि शहरी भागासाठी 1407 रुपये. ही 2011-12 दारिद्र्य रेषा, ही तेंडुलकर समितीनुसार 2011-12 दारिद्र्य रेषा. बघा दारिद्र्य रेषा वर गेली की नाही रंगराजन पॅनलनुसार. तेंडुलकर म्हणतात 816, ते म्हणतात 972, हे म्हणतात 1000, ते म्हणतात 1407. दारिद्र्यरेषा वर गेली आणि म्हणून दारिद्र्याचं प्रमाण वाढलं. येस अशोक, पण तरी सुद्धा बघा ना त्या प्रश्नाचं अजून सुद्धा अनालिसिस बऱ्याच जणांनी 2500-3000 मुलांनी बघितलं असेल तरी पण, पण अजूनही बऱ्याच मुलांनी बघितलेलं नाही आहे. बघा ते अनालिसिस फायद्याचं राहील, बाकी तुम्ही हुशार आहात. बरं, हे झालं भारतातील दारिद्र्याचं प्रमाण. दारिद्र्य टॉपिकमध्ये एवढंच पाठ करा, जास्त नका भानगडीत पडू. तसं मग पहिलं राज्य कोणतं आहे सगळ्यात जास्त दारिद्र्य छत्तीसगडमध्ये सापडतं वगैरे, ते तर खूप आहे, प्रचंड आहे, तो तर महासागर आहे अथांग. पण अरे वैशाली, तुम्ही भेटलंच नाही आजपर्यंत मला. तसं मी भूलोकावर खूप वर्षांपासून आहे. तर हे इतकं दारिद्र्याचं पाठ करायचं, ह्याच्यापेक्षा जास्त पाठ करायचं भानगडीत नका पडू. प्लस मी टेलिग्राम चॅनलवर जे प्रश्न विचारत असतो ना दारिद्र्याचे, ते प्रश्न तुम्ही सोडवलेच असतील, ते प्रश्न एक थोडेसे महत्त्वाचे राहतात. बस चालेल, हे झालं दारिद्र्याबद्दल, इतकंच आहे. भारतातलं दारिद्र्य संपून टाकलं आपण, आता आपल्याला भारतातली बेरोजगारी संपून टाकायची. हे तुम्हाला माहिती आहे सगळं. अन अकॅडमी प्लसला जॉईन होणं का महत्त्वाचं आहे, का भारी आहे ते माहिती आहे, कारण मी ऑलमोस्ट 3-4 विषय शिकवतो अन अकॅडमीवर.
तर फायदा करून घ्याल. आणि आत्ता सध्याला ही ऑफर चालू आहे बरं, अजून अनअकॅडमी प्लसला कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर ह्या ऑफरचा फायदा करून घ्या. आत्ता सध्याला अनअकॅडमी प्लसच्या सबस्क्रिप्शनवर 25% डिस्काउंट, 12 महिन्यांच्या सबस्क्रिप्शनवर 12 महिने, आणि 12 महिन्यांच्या सबस्क्रिप्शन 12 किंवा त्याच्यापेक्षा जास्त सबस्क्रिप्शनवर 16 पुस्तकं पण मोफत आहेत. बरोबर आहे, तर ही ऑफर पण आहे, ही ऑफरचा फायदा करून घ्याल, बाकी तुम्ही हुशार आहात. बेरोजगारीला प्रेमाच्या भाषेत अनएम्प्लॉयमेंट म्हणतात. भलेही प्रेमाची भाषा असती तरी हा शब्द कोणालाच नाही आवडत. रचना, आपलं टेलिग्राम चॅनल तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल बरं, रमेश रुनवाल - इकॉनॉमिक्स असं साधं सोपं नाव आहे, काही अवघड नाही. माझं नाव टाकायचं आणि माझ्या हृदयात जो विषय लपलेला आहे त्या विषयाचं नाव टाकायचं, झालं. हे सिरीज रमेश रुनवाल - इकॉनॉमिक्स. बरं, आता विदाऊट डिस्टर्बन्स 1.5 तास क्लास चालला पाहिजे, काहीच डिस्टर्ब करायचं नाही. बरोबर, हा टेलिग्राम चॅनल आहे, तुम्हाला माहिती असू द्यात. बेरोजगारी कशाला म्हणावं, तर एखाद्या व्यक्तीला काम करण्याची इच्छा आहे पण, आणि काम करण्याची क्षमता पण आहे, ताकद पण आहे, तरी पण रोजगारच मिळत नाही विचारायला, त्याला म्हणावं बेरोजगार. बरोबर, मग बेरोजगारीशी संबंधित काही महत्त्वाच्या व्याख्या आहेत. जसं आपण म्हणूयात, एक व्याख्या आहे श्रमशक्ती, लेबर फोर्स. इथं ना श्रमशक्ती आणि कार्यशक्ती हे दोन शब्द आहेत, हे मराठीमधले शब्द प्रचंड कन्फ्यूज करतात आपल्याला, आपल्या मायभाषेतले. ह्याच्याऐवजी जे लेबर फोर्स आणि वर्क फोर्स शब्द आहेत ना, हे थोडेसे जास्त चांगले आहेत, कारण परीक्षेमध्ये कधी लेबर फोर्ससाठी श्रमशक्ती वापरले, कधी कार्यशक्ती वापरले. म्हणून तुम्ही मराठी शब्द पाठ करून जाल ना तर डेफिनेटली गोंधळ होण्याची शक्यता असेल. म्हणून लेबर फोर्स आणि वर्क फोर्स हे शब्द लक्षात ठेवायचे. श्रमशक्ती म्हणजे काय, किंवा मी तर लेबर फोर्स हाच शब्द वापरतो, बाकी तुमची इच्छा, संविधानाच्या 19 तुम्हाला सगळे अधिकार आहेत. श्रमशक्ती म्हणजे 15 ते 59 वर्षे वयोगटातील अशी लोकं जी अर्थव्यवस्थेमध्ये काहीतरी योगदान देऊ शकतात. 15 ते 59 वर्षे वयोगटातील अशी लोकं जी अर्थव्यवस्थेत काहीतरी योगदान देतील, एनी फॉर्मॅट, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ती लोकं योगदान देऊ शकतात, त्याला आपण म्हणतो श्रमशक्ती. मग आता ही लोकं ह्या 15 ते 59 वर्षे वयोगटातल्या एकूण लोकांपैकी काही लोक ऑलरेडी काम करतात आणि काही लोक, आपला तो 1990 मूवी नाही का लाडला वगैरे असं, ते अनिल कपूर सारखं एकदम पांढरा शर्ट काळी पॅन्ट हातामध्ये काळी फाईल पूर्ण सगळ्या गावात फिरणार रोजगारासाठी आणि एखाद्या दिवशी घरी येणार, मा मुझे नोकरी मिल गई मा, ती तशी सेम कामाच्या शोधात असणारी लोक. म्हणजे श्रमशक्तीत दोन प्रकारची लोक येतात, काम करणारे आणि कामाच्या शोधात असणारे. काम करणारे जी लोक आहेत ना, ह्यांना आपण म्हणतो रोजगारीत लोक. उद्या चालून तुम्ही पुढच्या वर्षीपर्यंत तुमचा रिझल्ट येईल बघा, म्हणजे ह्या इयर एंडपर्यंत रिझल्ट येईल, पुढच्या वर्षी तुम्ही ट्रेनिंगला गेलेले असाल तर तुम्ही रोजगारीत झालेले असाल, रोजगारीत, है ना. पण कामाच्या शोधात जी लोक आहेत ना, त्या लोकांना आपण म्हणतो बेरोजगार, कारण ह्या लोकांना काम पाहिजे, ती लोक शोधतायत काम, ह्यांना आपण म्हणू बेरोजगार. म्हणजेच किती सोपी व्याख्या आहे बघा, 15 ते 59 वर्षे वयोगटातील रोजगारीत आणि बेरोजगार दोघांना मिळून आपण श्रमशक्ती म्हणतो. श्रमशक्तीमध्ये रोजगारीत आणि बेरोजगार दोघांचं पण दोघांचं पण समावेश होतो श्रमशक्तीमध्ये. मग तुम्ही म्हणाल सर कार्यशक्ती काय, तर श्रमशक्तीपैकी अशी लोक जी प्रत्यक्ष कार्यात गुंतलेली आहेत, जी प्रत्यक्ष काम करतात, त्याला आपण कार्यशक्ती म्हणतो. हीच काम करणारी लोक आहेत ही, म्हणजे श्रमशक्तीपैकी प्रत्यक्ष रोजगारीत असणाऱ्या लोकांना आपण कार्यशक्ती म्हणतो. तर हे आहे कार्यशक्ती. म्हणजेच श्रमशक्ती हा खूप मोठा शब्द आहे, ह्याच्या तुलनेत कार्यशक्ती मात्र छोटासा शब्द आहे. श्रमशक्ती म्हणजे सगळी लोक जी अर्थव्यवस्थेत योगदान देऊ शकतात, 15 ते 59 वर्षे वयोगटातली, त्याच्यापैकी प्रत्यक्ष रोजगारीत असणारी लोक म्हणजे कार्यशक्ती, सिंपल. तर श्रमशक्ती आणि कार्यशक्ती ह्या दोन शब्दांमध्ये फरक ठेवायचा. आता आपण एक छानपैकी कॉन्टेस्ट घेऊ. नाही, एमपीएससी ॲस्पिरंट्स तर आहे ना, ते तर देवानीच बनवलेली लोक आहेत. म्हणजे एमपीएससी ॲस्पिरंट्सचं आपण काय बोलावं, एमपीएससी ॲस्पिरंट्स हे समाजाचं कल्याण करण्यासाठी काही अतिशय प्रामाणिक, अतिशय चांगले, अतिशय कष्टाळू लोक देवानी निवडली निसर्गाने आणि त्यांना एमपीएससी करायची बुद्धी दिली की तुम्ही अधिकारी बना, कारण तुम्हीच ह्या समाजाचं भलं करू शकाल, दुसरी लोकं तर बांडगुळ्यात ते रक्त शोषण करतील समाजाचं. म्हणून एमपीएससी करणारी लोक ही वेगळीच जमात आहे आपल्यासारखी लोक, है ना, ते
पण आपल्यासारख्या लोकांचं पण समावेश व्हावा ह्या व्याख्येत म्हणून आपण ऐच्छिक बेरोजगार नावाची एक नवीन संकल्पना बनवली आहे. व्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट. भविष्य अतिशय उज्ज्वल असावं म्हणून काही लोक जाणूनबुजून रोजगार नाकारतात आणि बेरोजगार राहतात, त्यांना आपण म्हणतो ऐच्छिक बेरोजगार लोक, व्हॉलंटरी अनएम्प्लॉइड लोक, है ना. एक्झॅक्टली. तर त्यांना ऐच्छिक बेरोजगार म्हणतात. आता आपण एक काय करू, एक पटपट पटपट एक आपण हे घेणार आहोत कॉन्टेस्ट 2 मिनिटांचं. काय असेल त्या कॉन्टेस्टमध्ये, तर मी बेरोजगारीचे प्रकार लिहितो सगळे इथं आणि मी तुम्हाला व्याख्या सांगेल आणि त्या बेरोजगारीच्या प्रकारांना मी नावं देतो 1 2 3 4 5 6 7 8 9 बरोबर. येस. तर त्या बेरोजगारी मी व्याख्या देईल, तुम्ही त्या व्याख्येनुसार सांगायचं की तो बेरोजगारीचा प्रकार कोणता आहे. 1 आहे 2 आहे 3 आहे 4 आहे 5 आहे 6 आहे 7 8 9. तुम्ही हुशार आहात, तुम्हाला काही सांगायची गरज नाही. बघा, ही बेरोजगारीची नावं लिहितो मी पटकन शॉर्ट शॉर्टमध्ये. संरचनात्मक म्हणजे स्ट्रक्चरल, शैक्षणिक म्हणजे एज्युकेशनल, चक्रीय म्हणजे सायक्लिकल, हीन बेरोजगारी म्हणजे अंडर एम्प्लॉयमेंट, बरोबर, घर्षणात्मक बेरोजगारी म्हणजे फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट, हंगामी बेरोजगारी म्हणजे सीझनल अनएम्प्लॉयमेंट, छुपी बेरोजगारी म्हणजे डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट, हा पुन्हा तांत्रिक बेरोजगारी म्हणजे टेक्नॉलॉजिकल अनएम्प्लॉयमेंट, आणि ऐच्छिक बेरोजगारी म्हणजे व्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट. हे बेरोजगारीचे इतके ॲटलिस्ट 9 प्रकार पडतात, बरोबर, ॲटलिस्ट 9 प्रकार पडतात. एक्झॅक्टली. तर हा, तर हे 9 प्रकार आहेत बेरोजगारीचे. तर आता मी तुम्हाला एक एक व्याख्या बोलून दाखवतो एक्सप्लेनेशन. तुम्ही सांगायचं की तो 1 आहे 2 आहे 3 आहे 4 आहे 5 आहे 6 7 8 9 आहे. नंबरमध्ये सांगा, नावं नका लिहित बसू, तितका वेळ नाही आपल्याकडं. तर पहिलं, एखाद्या व्यक्तीला, एखादा व्यक्ती आपण जे काम करतोय ऑलरेडी त्या कामावर संतुष्ट नाही, त्याला असं वाटतं की यार मी खूप भारी आहे, मी कुठे हे काम करू, म्हणून तो रिझाईन करतो जुनं काम आणि नवीन काम शोधतोय. मग आता जुनं काम सोडलंय पण नवीन काम अजून मिळालेलं नाही, मधल्या काळामध्ये तो बेरोजगार राहतो, ह्या प्रकारच्या बेरोजगारीला काय म्हणतात, कोणती बेरोजगारी असेल ही. जुनं काम सोडलंय पण नवीन काम अजून मिळालेलं नाहीये भावाला, काय म्हणणार तुम्ही. येस, एक्झॅक्टली. 2 प्रकारची उत्तरं दिली आहेत, काही जणांनी दिले 9 आणि काही जणांनी दिले 5, बरोबर. ही जी व्याख्या मी सांगितली आहे ना, ती एक्झॅक्ट कट टू कट व्याख्या आहे घर्षणात्मक बेरोजगारीची. ऐच्छिक बेरोजगारी पण असू शकते, नो डाऊट, पण घर्षणात्मक बेरोजगारी हा खूप ॲक्युरेट शब्द आहे त्याच्यासाठी. घर्षणात्मक का म्हणलंय, कारण जुना रोजगार आणि नवीन रोजगार ह्याच्यामध्ये घर्षण आहे म्हणून घर्षणात्मक. बरं, तुम्ही मुलं आहात, बरोबर, तर तुम्ही मुलांनी काय केलं, 5 नंबर यायला पाहिजे, बरं, मी जे बोललो ते घर्षणात्मक बेरोजगारी यायला पाहिजे. बरं, तुम्ही मुलं आहात, तुम्ही अगोदर कुठं रोजगारीत होते का, तुमच्यापैकी 99% मुलं नव्हती, 1% कोणी असतीलही, मग तुम्ही रोजगार सोडलाच नाही आहे जुना, फक्त तुम्ही भविष्य उज्ज्वल असावं म्हणून परीक्षेची तयारी करताय, मग तुम्हाला घर्षणात्मक बेरोजगारी म्हणता येईल का, नाही. ह्याला म्हणता येईल ऐच्छिक बेरोजगारी जी तुम्ही निवडली आहे, म्हणजेच ऐच्छिक बेरोजगारीमध्ये व्यक्ती पूर्वी रोजगारीत असावा असं आवश्यक नाही आहे, पण घर्षणात्मक बेरोजगारीमध्ये पूर्वी रोजगारीत असला पाहिजे, त्याला आवडला नाही रोजगार, त्याने सोडला, नवीन रोजगार शोधतोय, मध्येच बिचारा अडकलाय, त्याला घर्षणात्मक बेरोजगारी म्हणतो. ह्याला शोध बेरोजगारी असंही म्हटलं जातं, सर्च अनएम्प्लॉयमेंट, बरोबर. हे आहे ना, हे असे डाऊट्स नोट्स व्यवस्थित वाचल्या ना की बरोबर क्लिअर होऊन जातात. बरं, भांडवलशाही देशांमध्ये काय होतं की हां, येस, भांडवलशाही देशांमध्ये, हां एक्झॅक्टली मनीषा, तर भांडवलशाही देशांमध्ये तेजीच्या अवस्थेत मागणी वाढते, उत्पादन वाढतं, म्हणून भरपूर लोकांना रोजगार मिळतो. ह्याच्या उलट मंदीच्या अवस्थेमध्ये मागणीच कमी होते, लोक काही खरेदीच करत नाहीत बिचारे, पैसेच नाही आहेत,
मंदीच्या अवस्थेमध्ये मागणी कमी होऊन जाते, म्हणून उत्पादन कमी होतं, उद्योगधंदे बंद पडतात, लोकांना कामावरून काढून टाकलं जातं. आपण बघतोय ना न्यूजपेपरमध्ये रोज की मेटानं 10,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकलं, गुगलनं 15,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकलं, अमेझॉननी 12,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकलं काढून टाकलं ना कामावरून. ह्या प्रकारच्या बेरोजगारी काय म्हणणार? बिलकुल सही, ह्याला म्हणणार चक्रीय बेरोजगारी. कारण हे व्यापार चक्र आहे, तेजीनंतर मंदी, मंदीनंतर तेजीचं जे चक्र येतं त्या चक्रामुळे निर्माण होणारी बेरोजगारी आहे, त्याला आपण म्हणलं चक्रीय बेरोजगारी. आता तुमच्यापैकी काही जण बिचारे प्रचंड अंधश्रद्धाळू भोळी भाबडी मुलं आहेत, त्यांना लहानपणी असं सांगण्यात आलं होतं की बाळ तू इंजिनियर हो, चांगला तुला चांगली मुलगी मिळेल. काही नव्हतं, ती अंधश्रद्धा होती. काही नाही झालं, इंजिनियर झाला की चांगला जॉब मिळेल, पगार मिळेल, मग चांगली मुलगी मिळेल, असं काही नाही झालं. म्हणून तर बरीच जण MPSC करायला यायला लागलं की चला इथून काहीतरी मिळेल. म्हणजे शिक्षण एखादा जॉब मिळण्यासाठी जे आवश्यक क्वालिफिकेशन आहे ना ते प्राप्त करून पण जॉब मिळत नाही आहे, अशा प्रकारच्या बेरोजगारीला आपण म्हणू शकतो. ऑफकोर्स 2 नंबरची बेरोजगारी, शैक्षणिक बेरोजगारी. इंजिनिअरिंग केलं, MBA केलं, आता फिरता राहू दरबदर, मिळता नाही तेरा निशान करतात मुलं, फाईल घेऊन भटकत राहतात इकडं तिकडं, जॉब काही मिळत नाही, ह्याला आपण म्हणलं शैक्षणिक बेरोजगारी. एखाद्या व्यक्तीच्या, तुमच्यापैकी बरीच जण, मला असं पर्सनली नका घेऊ पण खरंच सिरियसली घ्या, तुमच्यापैकी काही जणांमध्ये प्रचंड कॅपेबिलिटी असते, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, IAS IPS बनतील इतकं महेश आता बोलत होतं, है ना, प्रचंड. हा येस आकाश, बघा ह्या भावना मीच समजू शकतो फक्त. येस, चक्रीय बेरोजगारी मोनाली विकसित देशातच म्हणण्यापेक्षा आहे ना भांडवलशाही देशात लक्षात ठेव, चक्रीय बेरोजगारी भांडवलशाही देशातच येते. कारण भांडवलशाही देशामध्येच तेजी आणि मंदीचं चक्र आहे, समाजवादी देशामध्ये तर शासनच सगळं करणार, म्हणून येणारच नाही. म्हणून बरोबर, बरं तुमच्यामध्ये काही IAS IPS बनण्याची कॅपेबिलिटी आहे, पण परीक्षा कशाची देतो? तलाठी. अजून तलाठ्यापेक्षा अजून काही खालची पोस्ट असेल तर बघा, त्याची परीक्षा देतात मुलं. म्हणजे आपल्या अंगी असणाऱ्या पात्रतेपेक्षा प्रचंड कमी क्वालिटीचं काम करणारी बेरोजगारी म्हणजे हीन बेरोजगारी असते. एखादा देश आहे नायजेरियासारखा देश आहे म्हणूयात आपण, है ना, त्या नायजेरियासारख्या देशामध्ये आपण भरपूर लोकसंख्या वाढली आहे, लोकांना दुसरं काही उत्पादन करण्यासाठी नाही आहे स्कोप, म्हणून लोक बालकांचंच उत्पादन जास्त करतात, तर लोकसंख्या वाढते, प्रचंड प्रमाणात लोकसंख्या वाढ. आपण 1980-90 दशकात भारताची लोकसंख्या पण खूप वाढली, तर लोकसंख्या एकीकडे प्रचंड प्रमाणात वाढते, दुसरीकडं लोकांना शासनाकडे पैसे नाहीत उद्योग टाकायला, लोकांकडे पैसे नाहीत उद्योग टाकायला, आणि तिसरं ज्या प्रकारचं एज्युकेशन पाहिजे जॉब मिळण्यासाठी त्या प्रकारचं एज्युकेशनच नाही आहे, शिक्षण पद्धती अतिशय वाह्यात. ह्या प्रकारची जी बेरोजगारी आहे ह्याच्यामुळे काय होतं, लोकसंख्या वाढ होते मोठ्या प्रमाणात, तुम्ही बेकार शिक्षण दिलंय लोकांना आणि तुमच्या देशाकडे भांडवलच नाही आहे उद्योग सुरू करण्यासाठी, ह्या प्रकारच्या परिस्थितीमुळे जी बेरोजगारी निर्माण होते ती आहे 1 नंबर. येस बिलकुल बरोबर, ऋतिका, दयानंदा, क्षितिजा, बिलकुल बरोबर रश्मी, संरचनात्मक बेरोजगारी म्हणतो आपण. खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढ होणं, वाह्यात शिक्षण प्रणाली असणं, लोकांना आउटडेटेड एज्युकेशन दिलं जाणं, देशाकडे भांडवल नसणं उद्योग टाकण्यासाठी, ह्याच्यामुळे स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट निर्माण होते. बरोबर, जे गणपती बनवणारी लोकं असतात, पतंग बनवणारी लोकं असतात किंवा फटाके बनवणारी लोकं असतात, ह्या लोकांना काय होतं की किंवा रंगपंचमी आली की ते ऑर्गॅनिक कलर्स बनवणारी लोकं असतात, ह्या लोकांना विशिष्ट सीझनमध्ये जॉब मिळतो. सीझन गेला की बेरोजगार झाली लोकं, है ना, एखाद्या विशिष्ट निश्चित काळासाठी, निश्चित देशा वर्षातल्या निश्चित कालावधीमध्येच त्यांना रोजगार मिळतो, तो काळ गेला की ती लोक बेरोजगार होऊन जातात, ह्याला आपण म्हणतो बिलकुल सही हंगामी बेरोजगारी. मुख्यतः शेतीमध्ये आपल्याला हंगामी बेरोजगारी सापडते, कारण शेतकरी फक्त लागवडीच्या काळातच बेरोजगारीत असतो, लागवडीचा हंगाम गेला की शेतकरी बेरोजगार, हंगामी बेरोजगारी आपल्याकडं शेतीमध्ये सापडते. छुपी बेरोजगारी, समजा आपल्यापैकी 10 जण मिळून एक काम करतायत, बरोबर, ते काम करण्यासाठी ती 10 लोकच बस झाली, गरज नाही आहे जास्त लोकांची, पण अजून 3 जण टाळकी घेऊन आली, चल माझ्याबरोबर काय घरी करतो तू, पण मग 10 जण मिळून काम करायची अगोदर, ती सोबत येताना अजून 3 जणांना घेऊन आली, अजून 13 जण काम करतात. 10 जण मिळून जितकी कामं करायची ना तितकंच काम हे 13 जण मिळून पण करतात, सांगा आता काय करावं. म्हणजे हे वरचे 3 लोक काय झालं, काहीच नाही केलं त्यांनी येऊन, खायला कहार आणि भुईला भार असं झालं. म्हणजेच
दहा लोक मिळून जितकं काम करायची तितकीच लोक 13 मिळून लोक मिळून काम करत असतील, म्हणजेच वर्षा 3 लोकांनी काही काम केलं नाही त्या लोकांना बेरोजगार म्हणलं पाहिजे, पण ती लोक तर रोजगारीत दिसत आहेत. मग ते लपलेले बेरोजगार आहेत, छुपे बेरोजगार. आणि म्हणून आपण म्हणतो छुप्या बेरोजगारांची सीमांत उत्पादकता असते 0, शून्य. कारण ही लोक, ह्या लोकांनी काहीच उत्पादन नाही केलं, ही लोक आल्यामुळे उत्पादनात काहीच वाढ नाही झाली, म्हणून आपण त्याला, हा येस बरोबर. तर एक्झॅक्टली, गरजेपेक्षा जास्त लोक असतील तर छुपे बेरोजगार. मेनली शेती क्षेत्रामध्येच आपल्याला बेरोजगारी ह्या प्रकारची सापडते, छुपी बेरोजगारी पण. कारण दोन लोक नवरा बायको मिळून जेवढं कामं करत असतात तितकेच लोक लहान भावाला, लहान भावाच्या बायकोला, दोन पोरांना, आई बापाला, सगळ्यांना घेऊन येऊन पण तितकंच उत्पादन होतं आहे, म्हणजेच 0, 0 उत्पादन आहे, 0. येस एक्झॅक्टली, त्यांना बोललं पाहिजे. तर हे झाले छुपे बेरोजगार. आणि त्याच्यानंतर अतिशय मॉडर्न टेक्नॉलॉजी आली ना की जुनं तंत्रज्ञान वापरणारे उद्योग बंद पडतात. एकदम मॉडर्न टेक्नॉलॉजी आली की जुनाट टेक्नॉलॉजी वापरणारे उद्योग बंद पडतात. आणि मग त्या उद्योगामध्ये जी लोक रोजगारीत होते ती लोक झाली बेरोजगार, झाली मग ती लोक. आणि अशी जी बेरोजगारी असते ती बेरोजगारी जी मॉडर्न टेक्नॉलॉजी डेव्हलप झाल्यामुळं किंवा आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळं जी बेरोजगारी निर्माण झाली आहे त्या बेरोजगारीला आपण म्हणतो 8वा प्रकार. बिलकुल बरोबर, तांत्रिक बेरोजगारी किंवा टेक्नॉलॉजिकल अनएम्प्लॉयमेंट. जसं इचलकरंजीमध्ये अगोदर हातानी कापड विणणारी लोक असायची, हातमाग उद्योग होते, पण आता यंत्र आली म्हणून ते कारखाने बंद पडले आणि यंत्र माग आले, टेक्निकल किंवा टेक्नॉलॉजिकल अनएम्प्लॉयमेंट झाली. तर हे 9 प्रकार आहेत बेरोजगारीचे, हे 9 प्रकार लक्षात ठेवायचे. खूप जास्त खोलात नाही घेऊन जात मी तुम्हाला, पण बेरोजगारी मोजण्यासाठी 3 प्रकार वापरतं NSSO. पहिला आहे युजुअल स्टेटस. युजुअल स्टेटसमध्ये कोणत्याही व्यक्तीचा 365 दिवसांचा अभ्यास केला जातो, म्हणून युजुअल स्टेटसमध्ये संदर्भ कालावधी आहे 365 दिवसांचा सर्वसाधारण स्थिती. हे मला डिटेलमध्ये नका एक्सप्लेन करायला लावू, मला येत नाही असं नाही आहे, मला येतं पण वेळ नाही आहे. बरोबर, पटपट पटपट उरकू, फक्त तुम्ही एवढंच पाठ करा. सर्वसाधारण स्थितीसाठी संदर्भ कालावधी 365 दिवस. वर्तमान साप्ताहिक स्थिती किंवा चालू साप्ताहिक स्थिती ह्याच्यासाठी आपण संदर्भ कालावधी वापरतो 7 दिवसांचा. ह्या 7 दिवसांच्या कालावधीत एका तासाचाही रोजगार मिळाला एखाद्या व्यक्तीला तर त्याला रोजगारी समजलं जातं, आणि एका तासाचाही रोजगार नाही मिळाला तर त्याला बेरोजगार समजलं जातं. करंट डेली स्टेटस, ह्याच्यामध्ये मुलं कन्फ्यूज होतात. वर्तमान दैनिक स्थितीमध्ये मुलांना वाटतं दैनिक स्थिती म्हणजे एक दिवस असेल संदर्भ कालावधी. एका दिवसात तुम्ही कसा अभ्यास करणार सांगा बरं. बरं, मी तुम्हाला सांगितलं की मला, येस मी तुम्हाला सांगितलं की मला तुम्ही किती अभ्यास करता ते बघायचं आहे, मी तुमच्या रूमवर येऊन राहणार एक दिवस. बरोबर, मग मी ज्या दिवशी तुमच्या रूमवर येऊन राहील ना, मुलं बापरे मोबाईलवर सुद्धा मेसेजला रिप्लाय करणार नाहीत. कोणाचा मेसेज आला ना तरी मोबाईलवर साधा इमोजीसमध्ये सुद्धा नाही रिप्लाय करणार. सर आलेत, एका दिवसामध्ये धनाधन अभ्यास करतील. म्हणजेच एका दिवसात कोणी दिखाऊपणा करू शकतो? म्हणजेच आपण एका दिवस कोणाचा अभ्यास नाही करू शकत, आपल्याला इथं किमान 7 दिवस अभ्यास केला पाहिजे. मग ह्या 7 दिवसांपैकी कोणत्याही एखाद्या दिवशी जर व्यक्ती 4 तासापेक्षा जास्त काम करत असेल तर त्याला म्हणलं पूर्ण रोजगार आहे, फुल डे एम्प्लॉईड. ह्याच्या कामाची तीव्रता 1.0 इतकी समजली जाते. एखादा व्यक्ती 1 ते 4 तास काम करत असेल तर त्याला म्हणलं आपण हाफ डे एम्प्लॉईड किंवा अर्ध रोजगारीत. ह्याच्या कामाची तीव्रता 0.5 समजली जाते. आणि एखादा व्यक्ती 1 तासापेक्षा कमी काम करत असेल तर तो बेरोजगार आहे. ही व्याख्या चालू दैनिक स्थितीमध्ये आहे फक्त, दुसरीकडे कुठंच नाही. बस एवढंच लक्षात ठेवायचं, बा तसंच करायला लागेल. हा ना, नाही मी असं कधी कधी आहे ना, असं एखाद्या सिटीमध्ये गेलो, एखाद्या गावात गेलो की मी तर मुलांच्या रूमवर जाऊन थांबतो निवांत, म्हणजे मुलं किती अभ्यास करतात, कशी पुस्तकं आहेत, कशा नोट्स काढतात ते बघणं होतं. आणि म्हणून मला माहिती आहे की त्या दिवशी मुलं फुल एकदम दिखाऊपणा करतात, पण ते 7 दिवस राहिलं की मग मुलांना वाटतं 7 दिवस आहेत सर, कुठे दिखाऊपणा करायचा. मग आपलं निवांत, उठतील 9 वाजता, झोपतील 9 वाजता, मजा असते. तर हे बेरोजगारी मोजण्याचे निर्देशक आहेत. अशा पद्धतीनं आपण भारतातील बेरोजगारी पण संपवली. दारिद्र्य आणि बेरोजगारी टॉपिकमध्ये इतकंच लक्षात ठेवायचं, ह्याच्यापेक्षा जास्त काही आवश्यक नाही. बरोबर, येस. आता अरे महेश, व्हेरी सून
तर संदर्भ कालावधी सर्वसाधारण स्थितीसाठी 365 दिवस, वर्तमान साप्ताहिक आणि वर्तमान दैनिक स्थितीसाठी 7 दिवस 7 दिवस आहे. बस इथला पण संदर्भ कालावधी लक्षात ठेवायचा आणि इथले पण संदर्भ कालावधी लक्षात ठेवायचे. सिंपल, बरोबर? यस. हे झालं दारिद्र्य आणि बेरोजगारी. आता ह्याच्या पुढचा जो टॉपिक आपल्याला बघायचा आहे ना, तो एकदम शॉर्टमध्ये बघूयात. त्याच्यामध्ये त्याच्यावर काही प्रश्न विचारत नाहीत, हलकं एखादा हे असतील. हां, येस येस, एकदम एखादा सिंगल लाईनर प्रश्न येतो, तो शब्द आहे आर्थिक सुधारणा. भारतामध्ये 1991 साली प्रचंड संकट निर्माण झालं, व्यवहार तोलाचं संकट, बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस म्हणतो आपण. त्यावेळी आपला परकीय चलन साठा झाला कमी, फक्त 0.6 बिलियन डॉलर्स किंवा 600 बिलियन डॉलर्स राहिलं. मी कालच्या लेक्चरमध्ये, हां प्रभू, अरे असं जर मी सगळं सांगत बसलो ना तर 1 तास झालाय आणि मी आज 2 तास लेक्चर घेणार आहे. कारण मला, मी मुलांना कमिटमेंट केली आहे की माझं तिकडं 7:30 वाजता एक लेक्चर आहे, कोणती काळजी घ्यायची ते, आणि पुन्हा UPSC च्या मुलांचं सेशन आहे, म्हणून मला 2 तासांचं लेक्चर आहे फक्त. बस म्हणून आपण जास्त आहे ना, मी ह्या गोष्टी नाही जाऊ शकत. जसं वायके अलग कार्यगटाने आहे ना, ग्रामीण भागामध्ये 2400 कॅलरीज, शहरी भागामध्ये 2100 कॅलरीचा क्रायटेरिया टाकलं. हा क्रायटेरिया रंगराजन पॅनलनी बदलला, त्यांनी ग्रामीण भागामध्ये पुन्हा 2100 कॅलरी केलं आणि शहरी भागामध्ये 2090 कॅलरी केलं. तर मग तो खूप मोठा होऊन जाईल प्रॉब्लेम, बरोबर? येस दत्ता, कसला भारी प्रश्न विचारला. पण हा तू पॉलिटीच्या लेक्चरमध्ये विचारला असतं ना तर मला अजून मजा आली असती. पण मी इथं पण सांगणार, कधी पण राष्ट्रीय आणीबाणी लावण्यासाठी ना तुमचं बहुमताचं सरकार असलं पाहिजे. 1990-91 ह्या काळामध्ये 2 वर्ष VP सिंग ह्यांचं गव्हर्नमेंट होतं अगोदर, आणि मग चरण सिंगचं गव्हर्नमेंट, VP सिंग आणि चंद्रशेखर यांचं गव्हर्नमेंट आलं. कोणत्याच पक्षाला बहुमत नव्हतं, राष्ट्रीय आणीबाणी लावली असती ना तर ठोके दिले असते लोकांनी. म्हणून त्यावेळी आर्थिक आणीबाणी वगैरे काहीच लावतं, बहुमत असलं पाहिजे आणीबाणी लावायची, तर ते पॉसिबल नव्हतं, बरोबर? आणि म्हणून येस, ह्याच्यावर खूप सोपे प्रश्न असतात, सिंगल लाईनर प्रश्न असतील, एक लाईन वन लाईनर. आपला परकीय चलन साठा कमी झाला, राजकोषीय तूट वाढत गेली, 8.5% पोहोचली, चलनवाढीचा दर जास्त होता. आपलं 1991 आखाती युद्ध झालं, इराकनी कुवेतवर आक्रमण केलं, पर्शियाच्या आखाती प्रदेशामध्ये युद्ध परिस्थिती निर्माण झाली, म्हणून पेट्रोल डिझेलचे भाव वाढले. आणि म्हणून आपण तर आयातच करतो सगळं, म्हणून धनाधन धनाधन आपला परकीय चलन साठा रिकामा झाला. आता आपण आयात तर करतोय पण त्याचे पैसे द्यायला नाही येत ना आपल्याकडे. 2 आठवडे आपण आयात करू शकू इतका पैसा राहिला. मग आता ह्या परिस्थितीमध्ये प्रॉब्लेम असं झाला. हा येस सचिन, 1955 आणि 2090 रंगराजांनी चेंज केलं, बिलकुल बरोबर. हा तर मग ह्या परिस्थितीमध्ये अडलाहरी IMF चे पायधरी, मग आपण IMF कडे गेलो. IMF व्यवहार तोलाच्या संकटातून बाहेर येण्यासाठी सदस्य देशांना कर्ज देणं हे IMF चं काम आहे. पहिलंच लाईन मी शिकवली दरवेळी. तर व्यवहार तोलाचं संकट होतं, आपण गेलो IMF कडं, कर्ज द्या. IMF ने कर्ज दिलं, मग आपण त्याच्या बदल्यात सोनं गहाण ठेवलं बँक ऑफ इंग्लंडकडं, बँक ऑफ स्वित्झर्लंडकडं, ती वेगळी गोष्ट आहे. मग IMF ने आपल्याला कर्ज दिलं पण काही अटी लावल्या. मग आता अटी तर स्वीकाराव्या लागतील, नाहीतर IMF कर्ज नाही देणार. मग IMF ने ज्या अटी लावल्या होत्या ना आपल्यावर, त्या अटींची जेव्हा आपण अंमलबजावणी करतो तेव्हा, येस एक्झॅक्टली. तर आणि काल बघितलंय आपण त्या डिसइन्व्हेस्टमेंट कमिटी, शुभम कालचं लेक्चर बघितलं असं तर त्या अटींची जेव्हा अंमलबजावणी करायची होती, त्या अटींच्या अंमलबजावणीला आपण म्हणलं आर्थिक सुधारणा. लोकांना चांगला गाजर दाखवायचा असतो. लोकांना असं म्हणलं असतं आपण की अरे IMF ने अटी लावल्या, त्या अटींची अंमलबजावणी करायची आहे, तर लोकांना वाईट वाटलं असतं. म्हणून आपण त्याला भारी नाव दिलं आर्थिक सुधारणा. भारतातील जी आर्थिक सुधारणांची प्रक्रिया आहे त्याला आपण म्हणतो LPG. भारतातील आर्थिक सुधारणांच्या प्रक्रियेला LPG म्हणलं जातं. L म्हणजे लिबरलायझेशन किंवा उदारीकरण. तुम्हाला फक्त ह्या शब्दांचा अर्थ माहिती पाहिजे, दुसरा अर्थ काही नाही लागणार, कारण त्या गोष्टी मुख्य परीक्षेला लागतात. पूर्व परीक्षेला जास्त खोलात नका जाऊ, ह्या टॉपिकमध्ये खूप खोल जाणारी लोक बुडून मरतात 100%, बरोबर? आणि अजून तर आपलं सगळंच व्हायचं जायचं. P म्हणजे खाजगीकरण, प्रायव्हेटायझेशन. आणि G म्हणजे ग्लोबलायझेशन किंवा जागतिकीकरण. बरोबर. म्हणून बऱ्याच पुस्तकांमध्ये ह्याला उखाजा असं म्हटलं जातं. भारतातील आर्थिक सुधारणांची प्रक्रिया LPG म्हणून प्रसिद्ध आहे.
लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन ही भारतातील जी आर्थिक सुधारणांची प्रक्रिया आहे ही त्यावेळच्या गव्हर्नमेंटने सुरू केली होती. त्या गव्हर्नमेंटची येस एक्झॅक्टली. आणि म्हणून त्या गव्हर्नमेंटची, त्या गव्हर्नमेंटमध्ये पंतप्रधान होते पी व्ही नरसिंहराव आणि वित्तमंत्री होते मनमोहन सिंग. म्हणून त्या दोघांनी मिळून आर्थिक सुधारणा राबवल्या. म्हणून ह्यालाच राव मनमोहन मॉडेल असं म्हटलं जातं. भारतातील आर्थिक सुधारणांनाच राव मनमोहन मॉडेल असंही म्हटलं जातं. ह्यालाच स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम असंही म्हटलं जातं. बरोबर. मग आता लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन म्हणजे काय? दोन मिनटात संपवू आपण. लिबरलायझेशन म्हणजे काय? लिबरलायझेशन हा शब्द टू लिबरेट ह्या शब्दापासून तयार झाला आहे. टू लिबरेट म्हणजे मुक्त करणं. बघा, 1991 पूर्वी शासनाने अर्थव्यवस्थेवर खूप सारी बंधनं लावली होती. कोणती कोणती? छोट्या शब्दात. पहिलं 1956 बंधन लावलं, सूची अ सूची ब सार्वजनिक क्षेत्राला ताकद दिली, खाजगी क्षेत्राची पंख टाकली कापून. सूची क मध्ये फक्त छोटे छोटे उद्योग खाजगी क्षेत्रासाठी ठेवले. पहिलं बंधन. सूची क मधलं पण जर उद्योग तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्हाला तसं शासनाकडून परवाना घ्यावा लागेल, लायसन्स घ्यावा लागेल. म्हणून त्याच्यातून लायसन्स, कोटा, परमिट, राज सारखी भ्रष्टाचाराची पद्धत निर्माण झाली. म्हणजे 1956 औद्योगिक धोरण खूप मोठं बंधन होतं अर्थव्यवस्थेवर. त्याच्यानंतरचं बंधन आहे 1969 MRTP कायदा. 25 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती ज्या औद्योगिक घराण्यांची आहे त्यांना नवीन उद्योग सुरू करण्यासाठी, जुना उद्योग विकत घेण्यासाठी, आपल्या उद्योगाचा विस्तार करण्यासाठी शासनाची परवानगी घेणं कंपल्सरी करण्यात आलं. हा दुसरा बंधन आहे MRTP मध्ये. 1973 फेरा कायदा केला. काय म्हणतो फेरा कायदा? फेरा कायदा म्हणतो की शासनाच्या परवानगीशिवाय जर कोणी परकीय चरणामध्ये व्यवहार करताना आढळलं तर त्याला पकडायचं आणि कोंबायचं आतमध्ये, डायरेक्टली तुरुंगात. बरोबर. फेरा कायद्याला राक्षसी कायदा म्हणलं जातं. हा इतका वाईट कायदा होता. ते पण बंधनच आहे देशाच्या अर्थव्यवस्थेवर. 1977 जनता पक्षाचं गव्हर्नमेंट आलं, त्यांनी औद्योगिक धोरण राबवलं. 1977 धोरणानुसार आपण परकीय गुंतवणुकीवर खूप मोठ्या प्रमाणात बंधनं लावली. परकीय गुंतवणुकीवर बंधनं आणली, अनावश्यक क्षेत्रामधल्या परकीय गुंतवणुकीवर निर्बंध लावण्यात आले. फक्त आवश्यक तितक्याच क्षेत्रांवर मध्ये परकीय गुंतवणुकीला अलाव करण्यात आलं. हे एक बंधन आहे 1977. ह्या इतक्या बंधनांनी ना अर्थव्यवस्थेचा गळाच टाकला होता आवडून. मग ह्या इतक्या बंधनांपासून अर्थव्यवस्थेला मुक्त करणं म्हणजे उदारीकरण. तर उदारीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आपण अर्थव्यवस्थेवर जी बंधनं लावली जातात शासनाद्वारे त्या बंधनांमधून अर्थव्यवस्थेला मुक्त करतो. फौजदारी गुन्हा होता आकाश, येस बरोबर. ते तर आपल्याला अवमूल्यनामध्ये बघायचंच आहे. 3 टप्प्यात अवमूल्यन केलं, 1 तारखेला, 3 तारखेला आणि 15 तारखेला. ते बघायचं ना, 1 जुलै, 3 जुलै, 15 जुलै. बरोबर. फेरा कायदा 1973 होता. फेमा तर 1999 आल्यानंतर. बरोबर. आर्थिक सुधारणांचा भाग म्हणून आपण मग फेमा कायदा केला. मग ही बंधनं होती, त्या बंधनांमधून अर्थव्यवस्थेला आपण मुक्त केलं. कसं मुक्त केलं? 1956 धोरणाने सार्वजनिक क्षेत्रासाठी आरक्षित उद्योग ठेवले होते ते आपण आरक्षण काढून टाकलं. काल 1991 आपण हे घेतलं ना औद्योगिक धोरण, नवं औद्योगिक धोरण बघितलं सेम तसं. तर ती बंधन काढून टाकलं. पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी लायसन्स, कोटा काढून टाकलं. आत्ता सध्याला तर फक्त 4 उद्योग आहेत बघा ज्यांच्यासाठी परवाना लागतो शासनाचा. फक्त 2 उद्योग आहेत जे सार्वजनिक क्षेत्रासाठी राखीव आहेत, ते आहेत अणुऊर्जा आणि रेल्वे. त्यातलं पण रेल्वेमध्ये खूप सारा पार्ट शासन खाजगी क्षेत्राला देऊन टाकतं. म्हणजे अणुऊर्जाच खऱ्या अर्थानं आता सार्वजनिक क्षेत्रासाठी राखीव ठेवलं. 1969 MRTP मर्यादा काढून टाकली 1991 साली. आणि मग 2002 साली स्पर्धा कायदा आला, ज्याने ह्या कायद्याची जागा घेऊन टाकली. फेरा कायदा 1991 धोरणानुसार फेरा कायद्याच्या तरतुदी शिथिल करण्यात आल्या आणि पुढं फेमा कायद्याने त्याची जागा घेतली. 1977 ज्या परकीय गुंतवणुकीवरचे निर्बंध होते ते काढून टाकले. म्हणजे आपण उदारीकरणांतर्गत देशाच्या अर्थव्यवस्थेवर जे शासनाने बंधनं लावलेली असतात ती सगळी बंधनं काढून टाकली. अर्थव्यवस्थेला मुक्त कर, खुले आसमान में छोड़ दिया अर्थव्यवस्था को, इकॉनॉमिक. आणि म्हणून उदारीकरणामध्ये आपण शासनाने जी अर्थव्यवस्थेवर बंधनं लावली ती काढून टाकतो. खाजगीकरण 1956 धोरणानुसार आपण खाजगी क्षेत्राचं महत्त्व संपवून टाकलं होतं. गेम ओव्हर, पंखच कापून टाकले, उडा आता म्हणलं त्यांना. विदाऊट पंख कुठपर्यंत उडायचं ते उडा. म्हणून खाजगी क्षेत्राची ताकद कमी करून टाकली 1956. पण खाजगीकरण काय म्हणतं? अर्थव्यवस्थेतील खाजगी क्षेत्राचं महत्त्व वाढवायचं. मग खाजगी क्षेत्राचं महत्त्व कसं वाढवायचं? तर खाजगी क्षेत्राचं महत्त्व वाढवण्यासाठी जे उद्योग सार्वजनिक क्षेत्रासाठी राखीव होते
तिथं खाजगी क्षेत्राला उद्योग सुरू करू द्या, खाजगी क्षेत्रातले अनेक उद्योग, सार्वजनिक क्षेत्रातले अनेक उद्योग खाजगी क्षेत्राला विकून टाका, जसं एअर इंडिया विकून टाकली आपण, बरोबर. आता आपण BPCL विकायला टाकतोय, विकायला काढली, खूप IDBI बँक विकायला काढली, बऱ्याच गोष्टी शासन. कारण बघा, ज्यावेळेस खाजगी क्षेत्राची कॅपॅसिटी नसते त्यावेळेस शासनाने उद्योग सुरू करावा, पण आता खाजगी क्षेत्र पॉवरफुल झालंय ना, आता शासनाने लोकांच्या भल्यावर लक्ष द्यावं, उद्योग कशाला टाकावेत. आणि म्हणून खाजगीकरण म्हणजे अर्थव्यवस्थेतील खाजगी क्षेत्राचं महत्व वाढवायचं. जागतिकीकरण आपल्या देशाला इतर जगापासून वेगळं करणारी एक काल्पनिक भिंत बनवलेली असते आपण. त्या काल्पनिक भिंतीमुळं बाहेरून आतमध्ये आणि आतमधून बाहेर मुक्तपणे वस्तू, सेवा, गुंतवणुकी, मनुष्य, प्राणी, मानव संसाधन ह्यांचा मुक्त प्रवाह होत नाही. सीमा शुल्क लावतो आपण किंवा बंधनं टाकतो. तर जागतिकीकरण काय म्हणतं, तुमच्या देशाच्या अर्थव्यवस्थेला जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये एकरूप करून टाका. तुमच्या देशाला जगाच्या अर्थव्यवस्थेपासून वेगळं करणारी जी भिंत आहे ती भिंत तोड दो ये दीवार, बरोबर, त्याला आपण म्हणतो जागतिकीकरण, बरोबर. तर जागतिकीकरण आहे, शाबाश, बरं, ठीक आहे, संदीप, चालेल, तसं असेल. तर आपण जागतिकीकरणाला असं म्हणतो की जागतिकीकरण हे देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आपण विलीन करण्याची प्रक्रिया आहे. तर ह्याला आपण उखाजा असं म्हणतो. ही झाली भारतातील आर्थिक सुधारणांची प्रक्रिया. तुम्हाला काय ह्या तीन शब्दांचा अर्थ माहिती पाहिजे, फायदे आणि तोटे ह्याचे मुख्य परीक्षेत विचारतात. खूप सोपा प्रश्न आहे, माहित आहे, भारतातील आर्थिक सुधारणांच्या संदर्भात LPGचा काय अर्थ होतो असा प्रश्न विचारलाय, सिरियसली असा प्रश्न विचारलाय. बघा तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षेत जाऊन, मला वाटतं 2018 पूर्व परीक्षा असेल, LPGचा काय अर्थ होतो आणि ऑप्शन लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस सारखे ऑप्शन देऊ शकतं. आणि म्हणून प्रश्न खूप सोपे असतात, अननेसेसरी जास्त हे नको करू. एक्झॅक्टली प्रमोद, नाही अपेक्षित असते. शी आपण शासनाला का निवडून दिलंय, शासन खूप चांगला बिझनेस करतं म्हणून नाही निवडून दिलं, शासनाने लोकांचं कल्याण करावं म्हणून निवडून दिलंय, मग शासनाने बिझनेस का करत बसावं. खूप महत्वाची क्षेत्र आहेत ना देशाच्या सुरक्षेसाठी, तिथं राहू देत शासन, पण बाकीच्या गोष्टीमध्ये आता शासनाने काढता पाय घेतला पाहिजे, बरोबर. तर हे झालं भारतातील आर्थिक सुधारणांची प्रक्रिया. ह्या तीन शब्दांचा अर्थ, फायदे, तोटे, एवढंच लक्षात ठेवायचं, बाकी गोष्टीत उगच फाफट पसारा गोळा करत बसायचं नाही, बरोबर. बॅच कोर्सेस हे तुम्हाला माहिती आहे, हे आपण ही एक ध्येय नावाची बॅच सुरू करतोय, ही एक टेस्ट सिरीज आहे, हे एक लो कॉस्ट बॅचेस आहेत अनअकॅडमीवर, जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा बघून घ्या तुम्हाला. आपल्याला आता पुढचा जो पार्ट बघायचा आहे तो आहे 1993 रंगराजन समिती, म्हणलं तुमच्यापैकी काही जणांनी काय केलं, आपण 1991 आर्थिक सुधारणांचा भाग म्हणून, एकच मिनिट मी जरा पाणी पिऊन घेतो, तोपर्यंत तुम्ही इथं फोकस करा. काय म्हणणं आपण, ही एक स्लाइड आहे ना, जन्मभर तुमच्या लक्षात राहील, जन्मभर कसं लक्षात राहील बघा. 1991 आर्थिक सुधारणांचा भाग म्हणून आपण निर्गुंतवणुकीचं धोरण स्वीकारलं, बरोबर, निर्गुंतवणुकीचं धोरण स्वीकारलं. पण आता निर्गुंतवणूक करणं म्हणजे काय करणं, तर शासनाने आपल्या उद्योगातलं, आपला जो उद्योग आहे टोटल उद्योगाचा मालकी हक्क, त्या उद्योगाच्या मालकी हक्कातला थोडासा पार्ट खाजगी क्षेत्राला विकणं, त्याला आपण म्हणतो. नाही दीपाली, पॉलिटीचे लेक्चर्स मी ऑफलाईन बॅचमध्ये घेतो खरं तर माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये, ऑनलाईन घ्यायला वेळच नाही आहे, पण तरी मी प्रयत्न नक्की करेल, मी नाही म्हणत नाही, कारण तुमच्यासारखी मुलं इतक्या प्रेमाने विचारतात ना, नाही म्हणायचं असे नाही बोलणे का दिल नाही करताय म्हणून, पण आपण पॉलिटीचे पण लेक्चर घ्यायचा प्रयत्न करू, नो डाऊट. बरं ऐका, आपण केलं असं की निर्गुंतवणूक म्हणजे समजा माझा एखादा उद्योग आहे, मी शासन आहे, त्या उद्योगाची किंमत आहे 1000 कोटी रुपये, पण मला असं वाटतं की आता गरज नाही आहे, येस, कशाला मीच मालक राहू, तर मी त्या उद्योगातला 20% मालकी हक्क विकायला काढला, तो घेऊन टाकला स्वीटीनी,
20%, 1,000 20% मी विकून टाकले, मला 200 कोटी रुपये आले ना, जे मी जनतेच्या कल्याणासाठी वापरेल. 80% मालक तर मी अजून पण आहे, लक्ष राहील ना माझं त्या उद्योगावर. म्हणून आता शासनाने हळूहळू काढता पाय घेतला, कारण त्याच्यामुळे पैसे मोकळे होतील, खूप पैसे अडकून राहिले आपले. आणि म्हणून झालं असं की 1991 साली आर्थिक सुधारणांचाच एक भाग म्हणून आपण निर्गुंतवणुकीचं धोरण स्वीकारलं. पण आता सोपं नाही ना, आपण 1948 सालापासून उद्योग सुरू केले. हा, 1948 सालापासून आपण उद्योग सुरू केलं, इतके सारे उद्योग फाफट पसारा जमा झाला. बघा ते महारत्न, नवरत्न, मिनिरत्न कंपन्यांची लिस्ट दिली होती मी तुम्हाला, किती साऱ्या कंपन्या आहेत. इतक्या साऱ्या कंपन्या असतील तर अचानक कोणत्या कंपनीतून निर्गुंतवणूक करावी, कोणती कंपनी खाजगी क्षेत्राला विकावी, हे निर्णय कोण घेणार? पंतप्रधान थोडीच घेऊ शकतो, बरोबर. आणि म्हणून आपण काय केलं की कोणत्या कोणत्या कंपन्यांमधून निर्गुंतवणूक करावी, निर्गुंतवणुकीचे प्रिन्सिपल्स काय असले पाहिजेत, किती टक्के निर्गुंतवणूक करावी, ह्याचा विचार करण्यासाठी एक समिती नेमली 1993 साली. त्याला आपण म्हणतो रंगराजन समिती, निर्गुंतवणुकीवरील रंगराजन समिती. मग ह्या समितीने सांगितलं, अशा किती समित्या नेमणार तुम्ही, काय तेवढं एकच काम आहे? त्याच्याऐवजी एक मोठा आयोग नेमा. मग ह्या रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार 1996 साली आपण पहिला निर्गुंतवणूक आयोग नेमला. कोण होता चेअरमन? पहिला निर्गुंतवणूक आयोग नेमला 1996 साली, बरोबर. तर हा पहिला निर्गुंतवणूक आयोग. आता RVNL पण एक नवरत्न कंपनी गेली ना, परवा एक नवीन कंपनी झाली आहे, RVNL पण नवरत्न दर्जा मिळाला, रेल्वे विद्युत निगम लिमिटेड काहीतरी. निर्गुंतवणूक आयोग GV रामकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली नेमला आपण. GV रामकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली पहिला निर्गुंतवणूक आयोग. मग 1999 साली शासनाने निर्गुंतवणुकीचं महत्व लक्षात घेतलं आणि निर्गुंतवणुकीचा सगळा फाफट पसारा सांभाळण्यासाठी एक सेपरेटली विभाग निर्माण केला, ज्याला आपण म्हणतो डिपार्टमेंट ऑफ डिसइन्व्हेस्टमेंट किंवा निर्गुंतवणूक विभाग. ह्या निर्गुंतवणूक विभागाचं 2001 मध्ये निर्गुंतवणूक मंत्रालयामध्ये रूपांतर करून टाकण्यात आलं. हे काही नका पाठ करू, तुम्हाला फक्त हे आणि हे दोनच पाठ करायचं आहे आत्तापर्यंत, आणि सर्वात शेवटची जी लाईन असेल ती पाठ करायची. 2004 मध्ये निर्गुंतवणूक मंत्रालय बरखास्त केलं आणि पुन्हा निर्गुंतवणूक विभागच बनवलं. निर्गुंतवणूक विभाग बनवलं, पण निर्गुंतवणूक विभाग, निर्गुंतवणूक हा जो शब्द आहे ना, हा थोडासा निगेटिव्ह शब्द वाटतो. बघा, निर्गुंतवणूक ह्या शब्दाचा अर्थ काय होतो, की तुमचा तुमच्या पैशात खर्च भागत नाही आहे, म्हणून तुम्ही तुमची मालकी, तुम्ही तुमचं हे विकायला काढलंय. हा, तुम्ही तुमची संपत्ती विकायला काढली, आणि म्हणून आपण ह्या विभागाचं नाव 2016-17 मध्ये करून टाकलं DIPAM, डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक ॲसेट मॅनेजमेंट, निर्गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग. हे इतकी वंशावळ सगळी लक्षात ठेवायची, बरोबर. डन. हा, हे लेक्चर युट्यूबवर राहील ना, हे लेक्चर युट्यूबवर राहील. येस, ॲप्लिकेबल, ॲप्लिकेबल. हा ठीक, ॲप्लिकेबल. तर निर्गुंतवणुकीशी संबंधी ही एक वंशावळ लक्षात ठेवायची, क्लिअर. आता येणार आपला एक महत्वाचा टॉपिक, ज्या टॉपिकचं नाव आहे भारतीय वित्तीय बाजार. बहुत मजा आएगा, पटपट पटपट समजून घ्यायचं. हा, क्वेश्चन पेपरमध्ये होतं बघा, GV रामकृष्ण आयोग क्वेश्चन पेपरमध्ये होतं, पण तरीसुद्धा तुमच्यापैकी खूप साऱ्या मुलांनी अजून पण त्या क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस नाही बघितलेलं. सांगा बरं, आता माझ्यासारखा माणूस आपण है ना, आपण एक माझ्या मित्रामध्ये ना एक आम्ही उदाहरण देतो की आपण घोड्याला तलावापर्यंत घेऊन जाऊ शकतो पाणी पिण्यासाठी, पाणी प्यायचं आहे का नाही हे त्या घोड्यानं ठरवायचं ना. मी मोटर लावून थोडीच पाईप तुमच्या त्या घोड्याच्या पोटात टाकणार की मोटर ऑन केली पाणी चाललंय 1.5-2 लिटर, नाही ना करताय. तसं मी ते लेक्चर घेऊन ठेवलं काल, 100 प्रश्नांच्या टेस्टचं ॲनालिसिसचं लेक्चर.
पण अजून पण ते लेक्चर बघितलं नाही, आणि परवा ते लेक्चर बघितलं परीक्षेवरून आल्यावर, आणि मग अचानक साक्षात्कार झाला की अरे त्या टेस्ट मधून 4 प्रश्न आले होते, तर कोणाला लॉस होईल, मला काय संबंध, नका तसं करू, है ना. आपल्यासारख्या मुलांनी वेळेवरच योग्य निर्णय घेतलेले चांगले असतात. आता जो पुढचा टॉपिक आहे ना, तो आहे भारतीय वित्तीय बाजार. वित्तीय बाजार म्हणजे हे असं ठिकाण असतं जिथून पैशाच्या गरजा भागतात, बरोबर. ओके, हां, शेवटी आपल्याला हे पण बघायचं ना. बिलकुल बरोबर आहे ना, एक्झॅक्टली. तर ते कालचं लेक्चर बघा, पेपर आहे ना रचना, मी टेलिग्राम चॅनलवर त्या पेपरची लिंक पण दिली आहे. टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जॉईन केला असेल ना, थोडंसं बरं गेलात की मी त्या पेपरची लिंक दिली आहे म्हणून चालायचं. अरे इट्स ओके मोनाली, सी आपण बघा, प्लसचं सबस्क्रिप्शन संपलं म्हणून आपलं रिलेशन सगळ्यांचं इतकं स्ट्रॉंग आहे ना, की हे काही असं एखाद्या सबस्क्रिप्शन का मोहताज नाही आहे आपला रिश्ता. कोणतंही माझं लेक्चर चालू असेल लाईव्ह, कधी येऊन पुण्यात येऊन भेटायचं, लाईव्ह लेक्चरमध्ये कधी येऊन भेटायचं, इट डझंट मॅटर, है ना. येस बरोबर. तर एक्झॅक्टली, तर तो क्वेश्चन पेपर बघा परवाच्या पेपरच्या अगोदर बघा बाळांनो. तसं राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेला डेफिनेटली कामाला येणारच आहे तो टेस्ट पेपर, ॲज इट इज कामाला येणार आहे. पण परवाच्या पेपरच्या अगोदर पण बघा, फायदा होईल. 2-3 मार्क वाढले तरी एकदम स्वर्गात येऊन आल्यासारखं सुख मिळेल, स्वर्गात जाऊन आल्यासारखं. वित्तीय बाजार काय असतो, वित्तीय बाजार किंवा फायनान्शियल मार्केट? तर वित्तीय बाजार हे एक असं ठिकाण असतं जिथून शासन, उद्योग, बँका ह्यांना पैसा लागतो कायम. शासनाला, उद्योगाला आणि बँकांना कायम पैसा लागत असतो खर्च करण्यासाठी. आणि म्हणून आपण जे, हा येस मनीषा, तो क्वेश्चन पेपर बघा एकदा, त्या क्वेश्चन पेपरची लिंक दिली आहे मी तुम्हाला, तो क्वेश्चन पेपर डाउनलोड करून घ्या. आता प्रिंट वगैरे नका काढत बसू, असंच सोडवा पटपट पटपट, कागदावर लिहा एकाचं उत्तर दुसऱ्याचं उत्तर काय वाटतं ते. सॉफ्ट कॉपीमध्येच डाउनलोड करून तिथं लिहून घ्या, डाउनलोड करता येतो, प्रिंट काढता येतं, सगळं मी ते दिलं आहे, तिथं सोडवा. ॲन्सर की पण दिली आहे मी, आणि ते सोडवायचा प्रयत्न करा. आणि ते लेक्चर पण बघा, आज रात्रीपर्यंत सगळ्यांनी बघून झालं पाहिजे. येस मोनाली, हे माझं सौभाग्य आहे की माझ्याबरोबर वेळ स्पेंड करून मुलांना पॉझिटिव्हिटी मिळते. तर ह्या तिघांना आहे ना कधीही पैशाची गरज पडते, मग त्या तिघांची पैशाची गरज ज्या ठिकाणावरून भागवली जाते त्याला आपण म्हणतो वित्तीय बाजार. वित्तीय बाजाराचे जेवढं मी घेतोय ना तेवढंच करा, जास्त नका, फाफट पसारा गोळा करू, काही उपयोग नाही होणार, बरोबर. तर वित्तीय बाजाराचे 2 पार्ट पडतात. नाणे बाजार एकदम शॉर्टमध्ये घेऊ आपण, शॉर्ट अँड स्वीट. आणि भांडवली बाजार काय अर्थ होतो? तर नाणे बाजार म्हणजे असा बाजार जिथं 365 दिवसांपेक्षा कमी मुदतीचे व्यवहार होतात, म्हणजेच 1 वर्षापेक्षा कमी मुदतीचे. तर 365 दिवसांपेक्षा कमी मुदतीचे व्यवहार प्लस सर्व प्रकारचे बँक व्यवहार, बँकेनी आपल्या ग्राहकांबरोबर केलेले सर्व, ते मग 365 दिवसांपेक्षा जास्त मुदतीचे असतील तरी पण बँकेनी आपल्या ग्राहकांबरोबर केलेले सर्व प्रकारचे व्यवहार हे पण नाणे बाजारातच येतात, बरं. समजा मी बँकेकडनं दीर्घ मुदतीचं कर्ज घेतलं तरी ते नाणे बाजारातच येईल. मी बँकेमध्ये 2 वर्षांची FD केली तरी पण ते नाणे बाजारातच येईल, भलेही ते 365 दिवसांपेक्षा जास्त मुदतीचं आहे. तर 365 दिवसांपेक्षा कमी मुदतीचे व्यवहार आणि बँकांनी आपल्या ग्राहकांबरोबर केलेले सर्व प्रकारचे व्यवहार हे नाणे बाजारात येतात, मनी मार्केट म्हणलं जातं, आपणास आपण मनी मनी. आणि मग भांडवली बाजार म्हणजे काय? 365 दिवसांपेक्षा जास्त मुदतीचे व्यवहार, ह्याला आपण म्हणतो भांडवली बाजार, बरोबर. हे इतके बाजार, 2 बाजार आहेत. अगोदर नाणे बाजार बघू. ह्या बाजारांवर आहे ना प्रश्न येण्याची शक्यता खूप कमी आहे. प्रश्न येईल कशांवर? बँका म्हणजे काय, बँकांना सगळ्यात बँका काय काय कामं करतात, बँकांना कुठून पैसे मिळतात. येस एक्झॅक्टली वैभव, बँकांना कुठून नफा मिळतो, कुठून पैसे मिळतात. पुन्हा
बँकांचं राष्ट्रीयीकरण, बँकांचं विलीनीकरण, आत्ता सध्याला असणाऱ्या बँका, RRBs, ह्या गोष्टी. अजून एक गोष्ट, नाही ते तुम्हाला त्या क्वेश्चन पेपरच्या डिस्कशनच्या लेक्चरमध्ये ती गोष्ट क्लिअर होऊन जाईल, इथं नको वेळ खायला. बरं, नाणे बाजारामध्ये शॉर्टमध्ये सांगतो, ज्यांनी अभ्यास केला त्यांना कळेल, ज्यांनी अभ्यास नाही केला त्यांनी ॲज इट इज पाठ करायचा प्रयत्न करा, नाही पाठ झालं सोडून द्या, काही फरक नाही पडत. नाणे बाजारात बँकांना जर अल्प मुदतीसाठी रोख पैशाची गरज असेल तर नाणे बँका काय करतात, एकमेकांकडून कर्ज घेतात. एक बँक दुसऱ्या बँकेकडून कर्ज घेते, त्याला म्हटलं जातं कॉल मनी मार्केट. बरोबर, ह्याच्यामध्ये कर्ज देणारी पण बँक असते, कर्ज घेणारी पण बँक असते. प्लस बँकेला अल्प मुदतीसाठी पैशाची गरज असेल तेव्हा बँक RBIला, तुम्ही रेपो व्यवहार, रिव्हर्स रेपो व्यवहार बघितले असतील. हां, तर आपण रेपो व्यवहार, रिव्हर्स रेपो व्यवहार बघतो. रेपो व्यवहारामध्ये असं बघितलं की व्यापारी बँकांना अल्प मुदतीसाठी रोख पैशाची गरज असताना आणि त्यांच्याकडे SLR व्यतिरिक्त एक्स्ट्रा शासकीय प्रतिभूती असतील तर त्या एक्स्ट्रा शासकीय प्रतिभूती RBIला विकून अल्प मुदतीचं कर्ज घेता येतं. रेपो व्यवहार. नाणे बाजारातल्या गोष्टी बघतोय आपण. प्लस व्यापारी बँका ना आपल्या कस्टमर्सना सांगतात की व्यापारी आपल्या बँकेने 6 वर्ष 6 महिन्यांचे 9 महिन्यांची ठेवी प्रमाणपत्र आणली आहेत. ठेवी प्रमाणपत्र म्हणजे CDs, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट, CD. चेन्नई आणि दिल्ली CD म्हणतो, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट. ह्याच्यामध्ये काय असतं, समजा माझ्या बँकेकडनं मी 1 लाख रुपयांचं एक ठेवी प्रमाणपत्र घेतलं 9 महिने मुदतीचं, तर बँक जर वर्षाला 8% व्याज देत असेल तर 9 महिन्यासाठी 6% व्याज मिळेल, मग मला ह्याच्यावर 6-7% व्याज देते बँक. म्हणजे मी जर बँकेकडनं 1 लाख रुपयाचं सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट विकत घेतलं म्हणजे त्याच्या बदल्यात मी बँकेला 1 लाख रुपये दिले, बँकेला 1 लाख रुपये मिळाले 9 महिने वापरायला, बँक 9 महिन्यांनी मला परत देऊन टाकेल माझे माझे पैसे व्याजासहित, मी सर्टिफिकेट पुन्हा नेऊन द्यायचं. त्याला आपण म्हणलं ठेवी प्रमाणपत्र. बँकेला अल्प मुदतीसाठी रोख पैशाची गरज असेल तर बँक ह्या पर्यायानं, ह्या माध्यमातून पैसे गोळा करू शकते. शासनाला जर अल्प मुदतीसाठी रोख पैशांची गरज असेल तर शासनाच्या वतीनं RBI बाजारामध्ये ट्रेझरी बिलांची विक्री करते. ट्रेझरी बिलांचा बाजार. ट्रेझरी बिले काय असतात, तर 1 वर्षापेक्षा कमी मुदतीचे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज म्हणजे ट्रेझरी बिल. समजा मी एखादं ट्रेझरी बिल खरेदी केलं, ह्याचा अर्थ होतो की मी शासनाला तितके रुपये दिलेत. माझ्याकडे 1 कोटी रुपयांचं ट्रेझरी बिल आहे म्हणजे माझे 1 कोटी रुपये शासनाकडे आहेत, शासन ते मला देणार आहे परत. आणि म्हणून ट्रेझरी बिल जेव्हा RBI विकते तेव्हा त्या ट्रेझरी बिलांच्या विक्रीतून मिळणारे पैसे शासनाला दिले जातात, शासनाची पैशाची गरज भागते. ट्रेझरी बिले ऑफकोर्स 1 वर्षापेक्षा कमी मुदतीची असली पाहिजेत, तर 14 दिवस, 91 दिवस, 182 दिवस आणि 364 दिवस इतक्या मुदतीची ट्रेझरी बिले असतात. 365 दिवसांचा असणार नाही, कारण ते मग भांडवली बाजारात जाईल. बरोबर, शासनाला जर अल्प मुदतीसाठी पैशांची गरज असेल तर ट्रेझरी बिलांचा बाजार आहे. आणि उद्योगांना जर अल्प मुदतीसाठी रोख पैशाची गरज असेल तर कमर्शियल पेपर्स विकले जातात. बँका जशा ठेवी प्रमाणपत्र विकतात तसे हे उद्योग आपले हे विकतात, वाणिज्य पत्रे. शुभम, ट्रेझरी बिलांवर इंटरेस्ट नाही मिळत, गव्हर्नमेंट सिक्युरिटीजवर इंटरेस्ट मिळतो. मग तुम्ही म्हणाल आपल्याला काही येड्या कुत्र्यांनी चावलंय होय की आपण मग ट्रेझरी बिलं विकत घेऊ इंटरेस्ट नाही मिळत, तर नाही. ट्रेझरी बिलं मिळताना आहे ना, ट्रेझरी बिलं जेव्हा आपण विकत घेतो तेव्हा ट्रेझरी बिलं डिस्काउंटनी विकली जातात. समजा फॉर एक्झाम्पल मी RBI, तुम्ही बँक आहात, मी तुम्हाला 364 दिवस मुदतीचं ट्रेझरी बिल विकायला काढलंय, किती, 1 कोटी रुपये त्या ट्रेझरी बिलाची किंमत आहे. मी तुम्हाला 6% डिस्काउंटनी विकेल, 7% डिस्काउंटनी विकेल. जसं फॉर एक्झाम्पल 1 कोटी रुपयाचं ट्रेझरी बिल मी 7% डिस्काउंटनी विकलं म्हणजे मी तुम्हाला 93 लाख रुपयांना विकलं, म्हणजेच तुम्हाला 1 कोटी रुपयाची गोष्ट 93 लाख रुपयाला मिळाली. मग बरोबर 364 दिवस झाले की तुम्ही तो कागद घेऊन यायचा, त्या कागदाची किंमत किती, 1 कोटी, मी तुम्हाला 1 कोटी रुपये देईल. मग तुमचा नफा काय, 93 लाख रुपयाला खरेदी केलेली वस्तू तुम्ही 1 कोटी रुपयाला विकताय, 7 लाख रुपये तुम्हाला बेनिफिट. आणि म्हणून ट्रेझरी बिले ही डिस्काउंट ऑन फेस व्हॅल्यू, दर्शनी मूल्यावर सूट देऊन विकली जातात. आणि 1 वर्षापेक्षा जास्त मुदतीच्या ज्या सिक्युरिटीज असतात ना, त्याच्यावर मात्र व्याज मिळतं. 1 वर्षापेक्षा ट्रेझरी बिलांवर डिस्काउंट, ट्रेझरी बिलं डिस्काउंटवर मिळतात आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीजवर व्याज मिळतं, हे लक्षात ठेवायचं.
उद्योग वाणिज्य पत्रे विकतात, बरोबर, क्लियर. आता बँकांमधले ठेवीचे प्रकार सिंपल आहेत. आपण बँकांमध्ये ज्या ठेवी ठेवतो त्या दोन प्रकारच्या असतात. एक, काही ठेवी अशा असतात आपण मागितल्या की बँक देते, त्यांना म्हणतो मागणी देय ठेवी किंवा डिमांड डिपॉझिट्स. काही ठेवी आपण विशिष्ट मुदतीसाठी लॉक करून ठेवतो बँकेकडं, त्यांना म्हणतो मुदत ठेवी. ठेवींचे दोन प्रकार आहेत, मागणी देय ठेवी, मुदत ठेवी. मागणी देय मुदत मागणी देय ठेवीमध्ये बचत खात्यातील ठेवी येतात, चालू खात्यातील ठेवी येतात. मुदत ठेवींमध्ये फिक्स डिपॉझिट्स येतात, FD ज्याला म्हणतो आपण, RD येते, कर बचत ठेवी येतात. पिग्मी डिपॉझिट्स येतात, गावाकडे ते पिग्मीचे लोक येतात ना, पिग्मी ठेवी. ते हे इतके बँकांमध्ये जे आपण ठेवी ठेवतो त्या ठेवींचे प्रकार आहेत. आणि बँकेकडनं जी कर्जे मिळतात त्या कर्जांचे जे प्रकार आहेत तो आहे पहिला कर्ज ऑर अग्रीमेंट ॲडव्हान्सेस. हे पहिल्या प्रकारचं कर्ज. आपण बँकेकडे कर्ज मागायला गेलो की बँक आपण जितके रुपये कर्ज म्हणून मागितले तितके लगेच आपल्याला ट्रान्सफर करते, आणि मग ते पैसे तुम्ही काढा नका काढू, ज्या दिवशी कर्ज मिळालं आहे त्या दिवशीपासून व्याज लागायला सुरू होईल. त्याला आपण म्हणतो लोन, जसं होम लोन, कार लोन. ज्या दिवशी बँकेने पैसे दिले त्या दिवसापासून व्याज सुरू होऊन जातं, बरोबर. पूर्वी फक्त बँकाच विकत घेऊ शकायच्या अनिकेत ट्रेझरी बिले. आता आपल्यासारखी लोक पण विकत घेऊ शकतात. RBI ने रिटेल मार्केटमध्ये पण सुरू केलं, बरोबर. हां, कर्जे किंवा अग्रीमेंट. मग आहे कॅश क्रेडिट, रोखपत. बिझनेसमन लोकांना ह्याला CC म्हणलं जातं बघा गावाकडं. कॅश क्रेडिट शॉर्टमध्ये CC म्हणतो. कॅश क्रेडिट म्हणजे समजा मला 10 लाख रुपयांची गरज आहे, मी बँकेकडे गेलो, बँकेने 10 लाख रुपये दिले, त्या 10 लाख रुपयांपैकी मी जितके रुपये काढेल त्याच्यावरच व्याज लागेल. समजा मी 2 लाख रुपयेच काढले, 2 लाख रुपयावरच व्याज लागेल. मी काहीच काढलं नाही, मला काहीच व्याज नाही लागणार, ह्याला आपण म्हणतो रोखपत. पुन्हा अधिकर्ष सवलत, ओव्हरड्राफ्ट. जनधन योजनेअंतर्गत जे अकाउंट ओपन करतो आपण त्या अकाउंटवर 10,000 रुपयांपर्यंतच अधिकर्ष सवलत प्राप्त होते, OD मिळते, बरोबर. तर अधिकर्ष सवलत म्हणजे OD. आणि अजून जो आहे तो जंगम मालमत्ता कर्ज. आपल्याकडची जी मालमत्ता असते ती मालमत्ता गहाण ठेवून आपण कर्ज घेऊ शकतो. डन. ही इतक्या प्रकारची कर्ज बँक देते. बँकेचं मेनली बँक म्हणजे काय माहितीये? बँकेची व्याख्या काय आहे? तर बँक म्हणजे अशी संस्था जी ठेवी ठेवून घेते आणि कर्ज देते. जी संस्था ठेवी ठेवून घेते आणि कर्ज देते त्या संस्थेला बँक म्हणलंच पाहिजे. मग बँक दुसरं काहीही नाही केलं तरी कोणतं काम करेलच, बँक ठेवी ठेवून घेईल आणि कर्ज देईलच. दुसरं काम करेल नाही करेल त्या बँकेचा प्रश्न आहे, पण बँक ठेवी ठेवून घेईल आणि कर्ज देईल हे फिक्स. मध्यंतरी 2022 संयुक्त पूर्व परीक्षेला एक प्रश्न विचारला होता की व्यापारी बँकांना सगळ्यात जास्त नफा पुढीलपैकी कोणत्या गोष्टीतून मिळतो. मग म्युच्युअल फंड, नेट बँकिंग, फोन बँकिंग, नाही मोबाईल बँकिंग आणि रिटेल बँकिंग असं दिलं होतं. आणि मुलं हुशार, इतकी हुशार, भयानक हुशार. मुलांनी काय उत्तर दिलं असेल माहित आहे? व्यापारी बँकांना सगळ्यात जास्त नफा कशातून मिळतो म्हणे, तर मुलं म्हणतात म्युच्युअल फंड. मग आता ज्या बँकेचे म्युच्युअल फंड नाही आहे ती बँक भिकारीच है ना, त्या बँकेकडे काही पैसेच नाही आहेत, ती बँक आपल्याकडे येणार पैसे मागायला, द्या पैसे आम्हाला, पैसे नाहीत. प्रत्येक बँकेचे म्युच्युअल फंड आहेत का? बघा बरं तुम्ही बाहेर जाऊन प्रत्येक बँकेचा म्युच्युअल फंड सापडतो का? नाही सापडत. खूप साऱ्या बँका आहेत ज्यांचे देना बँकेचा म्युच्युअल फंड कधी होता का? नाही. युनियन बँक ऑफ इंडियाचा पण म्युच्युअल फंड मला वाटतं नाही आहे. मग खूप साऱ्या बँका अशा आहेत ज्या बँकांचा म्युच्युअल फंड नाही आहे, मग त्यांना काही पैसे नाहीत का मिळत? मिळतात. बँक दुसरं काही काम करेल नाही करेल, फोन बँकिंग आणि नेट बँकिंग मधून तर काहीच पैसे मिळत नाहीत, फ्री आहे आता सध्याला NEFT आणि RTGS फ्री आहे. मग बँकेला सगळ्यात जास्त कशातून पैसे मिळतात माहित आहे? बँकेला सगळ्यात, बँकेचा मेन बिझनेसच आहे रिटेल बँकिंग. रिटेल बँकिंग म्हणजे ठेवी ठेवून घेणं आणि कर्ज देणं. बँकेला हा मिळणारच आहे, ह्याच्यातून पैसा मिळणारच आहे बँकेला. म्हणून बँकेचं मेन उत्पन्नाचं साधन आहे रिटेल बँकिंग. म्युच्युअल फंड वगैरे काही उगाच उचलली डी जीवानी लावली टाळायला केल्यासारखं करायचं नाही.
विचार करायचा की प्रत्येक बँकेचं म्युच्युअल फंड आहे का, मोबाईल बँकिंगवर तुम्ही कधी पैसे दिलेत का बँकेला, नेट बँकिंगवर पैसे दिलेत का, मग बँकेला पैसे मिळतच नाही. सेंट्रल बँकचा पण नाही आहे. एक्झॅक्टली नील, बिलकुल सही. तर बँक म्हणजे अशी संस्था जी ठेवी ठेवून घेते आणि कर्ज देते. ही दोन कामं आहेत बँकेची, ही दोन कामं बँकेने केलीच पाहिजेत. ही दोन कामं ही अशी आहेत बघा, ठेवी असं आणि कर्ज असं, बरोबर. आता जाऊ पुढं आपल्याला. हां, हे माहिती तुम्हाला, रोज दुपारी 4:30 आहे ना माझा अनअकॅडमीवर एक स्पेशल क्लास असतो. आता मी इकडे म्हणल्यावर डेफिनेटली माझा डबल रोल तर नाही आहे की जो तिकडं लेक्चर घेत असेल. आज इकडं होतं म्हणल्यावर तिकडं नाही झालं. आणि म्हणून येस दीपाली, दॅट कॅन बी द रिझन, है ना. तर आपल्याला रिटेल बँकिंगचं कन्सेप्टच नसतं माहिती म्हणून. अरे इट्स ओके श्वेता, यशस्वी भा. तर रोज दुपारी, रोज संध्याकाळी 4:30 एक फ्री क्लास असतो स्पेशलवर. आणि यूट्यूबवर मग अधूनमधून असे लेक्चर्स असतात, ते बघत राहा. हे अन अकॅडमी का सबस्क्राईब करायला पाहिजे ते सगळ्यांना एक अतिशय एकदम शेंबड्या पोराला पण माहिती आहे आता. हां, तर आता काय म्हणायचं आहे मला, आपल्याला बँकांचे प्रकार बघायचे आहेत. खूप सारे बँकांचे प्रकार आहेत, त्याच्यातलं पहिलं आपण बघूयात राष्ट्रीयीकृत बँका. राष्ट्रीयीकृत बँका किंवा नॅशनलाइज बँक म्हणजे काय? राष्ट्रीयीकृत बँका म्हणजे अशा बँका ज्या पूर्वी खाजगी लोकांच्या मालकीच्या होत्या किंवा खाजगी मालकीच्या होत्या. साईनात घेऊ ना, अजून माझ्याकडं पुरेपूर अर्धा तास आहे. हे राष्ट्रीयीकरण वगैरे बघू, RRBs बघू. RRB तर सांगायचंय मला, नाबार्ड एक बघू, राष्ट्रीय आवास बँक एक बघू, आणि एवढं. कॅपिटल मार्केटवर प्रश्न नाहीत येत जास्त आपल्याला, आणि तेवढं बघून मग छोट्या छोट्या संस्थांबद्दल बघू आणि पंचवार्षिक योजना बघू शेवटी. हां सुहास, तुमची स्वतःची बँक आहे असं समजा. हां, BOT आणि BOP पण बघायचं धीरज, नक्की. येस येस, 100%. तुम्ही मला डिस्टर्ब नाही केलं ना मध्ये मध्ये, तर मी जास्तीत जास्त घेऊ शकेल. बर, राष्ट्रीयीकृत बँका म्हणजे काय? राष्ट्रीयीकृत बँका म्हणजे अशा बँका ज्या पूर्वी खाजगी मालकीच्या होत्या, एखाद्या खाजगी व्यक्तीची किंवा खाजगी संस्थेच्या मालकीची होती, पण ती शासनाने खरेदी करून टाकली. एखादी खाजगी मालकीची बँक शासनाद्वारे पूर्णपणे खरेदी केली जाणं, ह्याला आपण म्हणतो राष्ट्रीयीकरण. खाजगी मालकीची होती, आता ती राष्ट्राच्या मालकीची झाली, बरोबर. तर राष्ट्रीयीकृत बँक किंवा नॅशनलाइज बँक म्हणजे अशा बँका ज्या पूर्वी खाजगी मालकीच्या होत्या, आता त्या शासनाच्या मालकीच्या आहेत, देशाच्या मालकीच्या आहेत. आजपर्यंत भारतामध्ये फक्त 2 वेळा बँकांचं राष्ट्रीयकरण झालंय. आजपर्यंत फक्त 2 वेळा राष्ट्रीयीकरण झालंय, ते आहे पहिलं राष्ट्रीयीकरण आपण 1969 मध्ये पहिलं केलं आणि 1980 मध्ये दुसरं केलं. July 1969 पहिलं राष्ट्रीयकरण आणि दोन्ही राष्ट्रीयकरण इंदिरा गांधींच्याच कार्यकाळात झाले. 19 जुलै 1969 आपण 14 बँका निवडल्या, ज्या 14 बँकांच्या ठेवी 50 कोटीपेक्षा जास्त होत्या, 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त. पाठ करायची नाहीत ही 14 बँकांची नावं, फक्त वाचायची बस. पाठ जर केलं ना तर भयानक अंगलट येईल. 14 बँकांची नावं पाठ करायची नाही, पण वाचायची बरं. ही 14 बँकांची नावं, ती लिस्ट जी आहे ना, ती फक्त वाचून घ्यायची व्यवस्थित. तर 14 बँक ज्यांच्या ठेवी 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त होत्या, त्यांचं राष्ट्रीयीकरण करून टाकलं आपण. आणि दुसरं राष्ट्रीयीकरण झालं 15 एप्रिल 1980 ह्यावेळी आपण 6 बँकांचं राष्ट्रीयीकरण केलं, अशा बँका ज्यांच्या ठेवी 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त होत्या, बरोबर. म्हणजेच 1969 सालापूर्वी काही खाजगी बँका स्थापन झाल्या असतील, त्याच्यापैकी काही बँका, 14 बँका इथं जाळ्यात अडकल्या ज्यांच्या ठेवी 50 कोटीपेक्षा जास्त होत्या. पण काही बँका अशा असतील ना ज्यांच्या ठेवी 50 कोटीपेक्षा कमी राहिल्या, त्यांचं राष्ट्रीयीकरण झालंच नाही, इथं आल्या. त्या ज्या शिल्लक राहिल्या होत्या बँका, त्या बँकांपैकी काही बँका 6 इथं अडकल्या जाळ्यात ज्यांच्या ठेवी 200 कोटीपेक्षा जास्त होत्या. पण इथं पण काही बँका अशा असतील ना ज्यांच्या ठेवी 200 कोटीपेक्षा कमी राहिल्या, त्या इथून पण वाचल्या आणि त्या जिवंत राहिल्या.
म्हणजे काही 1969 पूर्वी स्थापन झालेल्या काही बँका 1969 साली पण राष्ट्रीयकरण नाही झालं, कारण 50 कोटीपेक्षा कमी ठेवी होत्या. 1980 साली पण राष्ट्रीयकरण नाही झालं, 200 कोटीपेक्षा कमी ठेवी होत्या. त्या बँका जिवंत राहिल्या, अस्तित्वात राहिल्या, त्यांना आपण म्हणतो जुन्या खाजगी बँका. तर जुन्या खाजगी बँका 1969 पूर्वी स्थापन झालेल्या आहेत. 1969 सालापासून आपण खाजगी बँकांना लायसन्स देणं बंद केलं होतं. डायरेक्टली 1991 आर्थिक सुधारणानंतर आपण खाजगी बँकांना लायसन्स द्यायला सुरुवात केली. म्हणजे 1969 ते 1991 खाजगी बँकांना लायसन्स बंद होतं. मग 1969 पूर्वी स्थापन झालेल्या जुन्या, 1991 पूर्वी 1991 नंतर स्थापन झालेल्या नवीन 14 बँका, 6 बँका, ह्या 14 बँकांची नाव पाठ नाही करायची, पण ह्या 6 बँकांची नाव पाठ करायची. कोणती कोणती आहेत? आंध्रा बँक, न्यू बँक ऑफ इंडिया, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, कॉर्पोरेशन बँक, पंजाब आणि सिंध बँक, विजया बँक. एनॉक पीव्ही असं लक्षात ठेवायचं. आंध्र बँक, न्यू बँक ऑफ इंडिया, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, कॉर्पोरेशन बँक, पंजाब आणि सिंध बँक, विजया बँक. ह्या 6 बँकांचं राष्ट्रीयकरण आपण 15 एप्रिल 1980 केलं. आता जर समजा तुम्हाला असा प्रश्न आला यदा कदाचित की पुढील पैकी कोणत्या बँकेचं राष्ट्रीयकरण 1980 मध्ये झालंय, नावं पाठत. पुढील पैकी कोणत्या बँकेचं राष्ट्रीयकरण 1969 साली झालंय, ही नावं पाठत. ही सोडून बाकीचे सगळे 1969 साली झाले, बरोबर. आणि म्हणून आपल्याला फक्त ही 6 नावं जरी पाठ केली ना तरी आपलं काम भागेल. तर ही 6 नावं फक्त पाठ करायची. एनॉक पीव्ही असं शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवायचं, बरोबर. अशा पद्धतीनं आपण आजपर्यंत संपूर्ण भारताच्या इतिहासात 20 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, कायद्याद्वारे राष्ट्रीयकरण केलं 20 बँकांचं. मग आता ह्या 20 बँकांचं पुन्हा काय झालं, आज काय परिस्थिती ह्या 20 बँकांची, तेही बघितली पाहिजे की त्या 20 बँका आज कितपत शिल्लक राहिल्यात, काय राहिलंय, बरोबर. तर हा, त्या 20 बँकांपैकी पहिली बँक 1993 साली न्यू बँक ऑफ इंडिया होती. एक न्यू बँक ऑफ इंडिया शॉर्ट मध्ये लिहितो मी, ही बँक गेली पंजाब नॅशनल बँकेमध्ये. झालं, किती बँका शिल्लक राहिल्या? 19. मग त्याच्यानंतर देना बँक आणि विजया बँक, एक बँक ऑफ बडोदा नावाची बँक आहे, देना बँक 2020 साली देना बँक व विजया बँक नावाच्या ज्या ह्या 2 बँक आहेत, ह्या बँका गेल्या बँक ऑफ बडोदा मध्ये. 19 मधून अजून 2 गेल्या, किती राहिल्या शिल्लक? 17. त्या 17 पैकी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स ओबीसी, जी 1980 साली झालं होतं राष्ट्रीयकरण, एनॉक पीव्ही मधला ओ, तर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक, ह्या 2 बँका गेल्या पंजाब नॅशनल बँकेमध्ये पुन्हा, बरोबर. ह्याच्या व्यतिरिक्त सिंडिकेट बँक गेली, सिंडिकेट बँकेचं विलीनीकरण केलं आपण कॅनरा बँकेत. सिंडिकेट बँक कॅनरा बँकेमध्ये गेली. आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक ह्या दोन्ही पण 1980 साली राष्ट्रीयकरण झालेले आहेत. आंध्रा व कॉर्पोरेशन बँक दोन्ही पण 1980 साली आहेत. एनॉक मधलं ए आणि एनॉक मधलं सी, ह्या दोन्ही बँका गेल्या युनियन बँक ऑफ इंडियामध्ये. बरोबर. आणि लास्टला अलाहाबाद जी बँक होती, अलाहाबाद बँक, ही अलाहाबाद बँक कुठं गेली? ही अलाहाबाद बँक गेली इंडियन बँकेमध्ये. इंडियन बँक, हे झालं बँकांचं आत्ताचं रिसेंट मर्जर. ह्याच्यावर जोड्या लावायच्या स्वरूपात प्रश्न येऊ शकतो चालू घडामोडीमध्ये की कोणती बँक कोणत्या बँकेमध्ये गायब झाली विलीनीकरण मध्ये. बघा, आता 20 राष्ट्रीयकरण झालेल्या बँका होत्या, त्याच्यातली 1 गेली, राहिल्या 19. 2 गेल्या, राहिल्या 17. 2 गेल्या, राहिल्या 15. पुन्हा 1 गेली, 14. 2 गेल्या, 12. 1 गेली, 11. म्हणजे आत्ता सध्याला 11 बँका शिल्लक राहिल्यात. आत्ता सध्याला फक्त 11 राष्ट्रीयकृत बँका शिल्लक आहेत, ओनली 11. फक्त 11 राष्ट्रीयकृत बँका शिल्लक आहेत सध्या.
11 राष्ट्रीयकृत बँका शिल्लक आहेत, प्लस एक बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया नावाची, आणि म्हणून 11 आणि एक 12 पब्लिक सेक्टर बँक्स आहेत, म्हणून आता सध्याला एकूण 12 सार्वजनिक बँक आहेत, त्याच्यातल्या 11 राष्ट्रीयकृत आहेत आणि एक SBI. येस, बँक ऑफ बडोदामध्ये 2 गेल्या आणि पंजाब नॅशनल बँकेमध्ये 3 बँकांचं विलिनीकरण झालंय. बरं, फक्त OBC आणि युनायटेड बँक म्हणून नाही चालणार, न्यू बँक ऑफ इंडिया जी 1993 विलीन झाली ती पण PNB मध्ये विलीन झाली. म्हणून SBI मध्ये 8 संलग्न बँक, त्या 8 संलग्न बँकांचं विलिनीकरण होऊन, आणि भारतीय महिला बँक, इतक्या बँका SBI मध्ये विलीन झाल्या. PNB मध्ये 3 बँका विलीन झाल्यात, पंजाब नॅशनल बँक, आणि म्हणून आता सध्याला एकूण 12 सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आहेत शिल्लक, आपल्याला इतक्या बँका दिसतात. बरोबर, डन झालं. हे एक राष्ट्रीयकृत बँकांची संख्या पाठ असावी म्हणून दिलंय. आता पुढचा जो हे एक, तुम्ही फक्त ही स्लाइड बघा, मी एक फक्त मिनिट खाली बसतो, म्हणजे मला पुन्हा अर्ध तास उभारायची एनर्जी आहे. चला, ओके, डन, पुढं कंटिन्यू करूयात. आता है ना, थोडंसं कोणता पण एकदम असं फ्रंट फूटवर जाऊन शॉट मारण्या अगोदर थोडंसं बॅक फूटवर जावं लागतं, तसं एकदम जोरात फुल मोशनमध्ये येण्या अगोदर 2 मिनिट रेस्ट घेतलेली बरी असते. आता पुढचा जो पॉईंट आहे आपला, तो आहे SBI बद्दल, स्टेट बँक ऑफ इंडिया. SBI सोपं आहे, 1806 साली एक बँक ऑफ कलकत्ता नावाची बँक स्थापन झाली, 1840 साली बँक ऑफ बॉम्बे नावाची बँक स्थापन झाली, 1843 साली बँक ऑफ मद्रास नावाची बँक स्थापन झाली. ह्या बँक ऑफ महाराष्ट्र नाही येते हा, प्लीज, बँक ऑफ मद्रास आहे, नाहीतर तुमचं महाराष्ट्र प्रेम माझ्या मनात तुमच्यापेक्षा जास्त आहे, पण ते इथं नका उफाळून येऊ देऊ. बँक ऑफ मद्रास आहे 1843 ची. ह्या 3 प्रेसिडेन्सी बँका होत्या. ह्या 3 प्रेसिडेन्सी बँकांचे मिळून 1921 साली इम्पेरियल बँक ऑफ इंडिया बनली, आणि 1951 साली आपण AD गोरवाला समिती नेमली. त्या AD गोरवाला समितीच्या शिफारशीनुसार 1 जुलै 1955 SBI बनली. AD गोरवाला समितीची शिफारस महत्वाची आहे. AD गोरवाला समितीची शिफारस महत्वाची आहे. बरोबर, डन. अरे उमेश, ऑलवेज वेलकम मित्र. बरोबर, SBI स्थापन झालं. आता SBI जेव्हा स्थापन झाली ना, तेव्हा वेगवेगळ्या संस्थानिकांच्या बँका होत्या. ही संस्थानिक आहेत ना, आपण जो हैदराबाद वगैरे ही संस्थानं बघतो, मग अशा 8 संस्थानिकांच्या बँका होत्या. गोरवाला समितीने सांगितलं की त्या 8 संस्थानिकांच्या बँका पण SBI मध्ये विलीन करा, पण त्या संस्थानिकांच्या बँकांनी विरोध केला खूप. आणि ह्यावेळी ऑलरेडी तो तुम्हाला फजल अली आयोग, राज्य पुनर्रचना, पोट्टी श्रीरामुलू यांचं उपोषण वगैरे ह्या गोष्टी माहिती असतील. तर त्यावेळी ऑलरेडी इतका विरोध चालला होता देशामध्ये, गव्हर्नमेंट अजून विरोध करून घेण्याच्या मूडमध्ये नव्हतं. गव्हर्नमेंटनी त्या संस्थानिकांच्या बँका विलीन केल्या नाहीत SBI मध्ये. बरोबर, मग त्यांना फक्त एवढं सांगण्यात आलं की तुम्ही SBI च्या संलग्न बँका म्हणून काम करायचं. मग त्या SBI च्या 8 संलग्न बँका होत्या. त्या 8 बँकांपैकी स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र 2008 मध्ये SBI मध्ये विलीन केली, स्टेट बँक ऑफ इंदोर 2010 मध्ये SBI मध्ये विलीन केली, स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर एकत्र करून टाकले, अशा राहिल्या 5. आणि ह्या 5 बँका 1 एप्रिल 2017 SBI मध्ये विलीन करून टाकल्या. म्हणून आता सध्याला SBI च्या संलग्न बँका नाही आहेत, तो झोल संपलाय. आता SBI एकलौती एक बँक आहे.
आणि बघा ना, त्या 5 बँका SBI मध्ये विलीन केल्या आपण आत्ता. पूर्वी 2 केल्या, स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंदोर. सौराष्ट्र 2008 मध्ये, इंदोर 2009-10 मध्ये. मग आता शिल्लक राहिल्या 5, त्या आत्ता विलीन केल्या. 7 बँका विलीन केल्यात आपण स्टेट बँकेत, आणि भारतीय महिला बँक पण 1, 8 बँका. इतकी मोठी बँक तयार झाली आहे की भारतातली सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातली बँक बनली SBI. हा, ये स्टेट बँक ऑफ इंदोर 2009 मध्ये. तर इतकी मोठी बँक झाली. अरे थँक यू सो मच भूषण. तर इतकी मोठी बँक स्थापन झाली SBI, म्हणून तर आपण म्हणतो की आपल्या देशातली सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातली बँक SBI आहे. हे SBI झालं. SBI मधल्या त्या संस्थानिकांच्या बँका 8 लक्षात ठेवायच्या. सौराष्ट्र 2008 ला विलीन झाली, इंदोर 2010 ला विलीन झाली, आणि मग बिकानेर आणि जयपूर एकत्र करून टाकले आपण. मग झाल्या 5 शिल्लक राहिल्या, त्या 1 एप्रिल 2017 ला आपण गायब करून टाकल्या. बरोबर. SBI मध्ये इतकेच पॉईंट खूप आहेत, इतकेच पॉईंट लक्षात ठेवा. फक्त ED गोरवाला समितीची शिफारस महत्वाची आहे, बस. जास्त काही त्याच्यात त्रास करून घ्यायची आवश्यकता नाही. आता पुढची जी पुढचा जो पॉईंट आहे तो आहे RRB, प्रादेशिक ग्रामीण बँका, रिजनल रुरल बँक. बरोबर. प्रादेशिक ग्रामीण बँकांसंबंधित आपण 1975 साली M नरसिंहन यांच्या अध्यक्षतेखाली आपण M नरसिंहन यांच्या अध्यक्षतेखाली एक अरे ते तर काय होतं की हा भूषण, पण आता असं होतं ना, वेळ राहिला कमी 15 मिनिट, आणि मला हे संपवून पुन्हा पंचवार्षिक योजना पण घ्यायची, आणि BOP BOT पण सांगायचं, व्यवहार तोल व्यापार तोलातला फरक पण. म्हणून थोडंसं फास्टमध्ये घेऊ. पण अर्थव्यवस्था विषयातले सर्वात महत्वाचे कोणते टॉपिक करायलाच पाहिजेत ह्याच्याशी संबंधित एक लेक्चर मी ऑलरेडी घेतलं यूट्यूबवर, ते आहे बघा तुम्ही थोडंसं हे. येस महेश. तर 1975 साली आपण M नरसिंहन कार्यगट नेमला, ह्याला टास्क फोर्स ऑन रुरल बँकिंग किंवा ग्रामीण कार्यावरील ग्रामीण बँकांवरील कार्यगट असं म्हटलं जातं. ह्या कार्यगटानं सांगितलं की आपण स्पेसिफिकली ग्रामीण भागावर फोकस करतील अशा काही बँका बनवल्या पाहिजेत, अशा काही बँका बनवू ज्या स्पेशली ग्रामीण भागासाठी काम करतील, स्पेसिफिकली ग्रामीण भागावर काम करतील किंवा ग्रामीण भागामध्ये देतील. तर आपण येस आपण ह्यांच्या शिफारशीनुसार सप्टेंबर 1975 मध्ये आता बँका स्थापन करायच्यात, म्हणजे कायदा बनवावा लागेल. पण त्यावेळी तर आणीबाणी होती आणि संसदेचं सत्र पण नव्हतं चालू, आणि म्हणून आपण राष्ट्रपतींनी RRB स्थापनेचा अध्यादेश जारी केला. RRB स्थापनेचा अध्यादेश. बरोबर. ह्या अध्यादेशानुसार 2 ऑक्टोबर 1975 गांधीजींचा बर्थडे, त्यानुसार पहिल्या 5 RRB स्थापन झाल्या. मग त्याच्यामध्ये प्रथम बँक, गौर ग्रामीण बँक वगैरे त्या गोष्टी येतात. बरोबर. प्रथम बँक मुरादाबाद उत्तर प्रदेशमध्ये, गौर ग्रामीण बँक मालडा पश्चिम बंगालमध्ये, गोरखपूर क्षेत्रीय ग्रामीण बँक गोरखपूर उत्तर प्रदेशमध्ये, हरियाणा क्षेत्रीय ग्रामीण बँक भिवानी हरियाणा, जयपूर नागौर आंचलिक ग्रामीण बँक जयपूर राजस्थान, ह्या पहिल्या 5 RRBs आहेत ज्या पहिल्या 5 RRBs स्थापन झाल्या 2 ऑक्टोबर 1975 ला. आणि मग फेब्रुवारी 1976 साली आपण RRB स्थापनेचा कायदा करून टाकला, RRB कायदा संमत. ह्याच्यानंतर इतक्या दे धनादन बँका स्थापन झाल्या RRBs की त्याला काही वादच नाही, तर आपण तुलनाच नाही करू शकत. मग झालं असं, ये संगीता ऑलवेज वेलकम. आणि म्हणून झालं असं की RRBs भरपूर स्थापन झाल्या, पण जेव्हा क्वांटिटी वाढते तेव्हा क्वालिटी कमी होऊन जाते. मग आता 1976 नंतर इतक्या RRBs स्थापन झाल्या, त्या RRBs पैकी बऱ्याच RRBs निघाल्या तोट्यात, भरपूर RRBs तोट्यामध्ये चालल्या. 1987 सालापर्यंत आपल्या देशामध्ये RRBs 196 झाल्या होत्या, 196 RRBs. विचार करा किती सारे RRBs आहेत ह्या. आणि मग आपण 1987 साली विजय केळकर समिती नेमली. विजय केळकरांनी सांगितलं आता बस झालं, किती माजल्यासारखं करताय, म्हणजे असं नाही बोलले ते, पण त्यांनी सांगितलं आता बस झालं, नवीन RRBs नका स्थापन करू.
मग आपण विजय केळकर समितीच्या शिफारशीनुसार नवीन RRB स्थापन करणं थांबवलं. त्याच्यानंतर 2004 साली व्यास समितीने सांगितलं की इतक्या सारे RRB कशाला ठेवताय, तुम्ही RRB विलिनीकरण करून टाका. प्लस असंच एक सरदेसाई समिती होती, सरदेसाईनी समितीने सांगितलं की कोणत्या RRB कोणत्या RRB विलिनीकरण करायचं. मग ह्या दोन्ही समित्यांच्या शिफारशीनुसार आपण RRB विलिनीकरण केलं. RRB विलिनीकरण केल्यानंतर कंटिन्युअसली RRB संख्या कमी 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 होत गेली आणि आत्ता सध्याला 28 एप्रिल 2023 RRB फक्त शिल्लक राहिल्या 43. सध्या फक्त 43 RRB आहेत. आपण RRB एकमेकांमध्ये विलिनीकरण करत गेलो. ह्या 43 RRB पैकी सर्वाधिक RRB आहेत 3, उत्तर प्रदेशमध्ये, पश्चिम बंगालमध्ये आणि आंध्र प्रदेशमध्ये. प्रत्येकी 3 RRB आहेत. पूर्वी उत्तर प्रदेशमध्ये 7 होत्या, पण त्यांचं आपापसात विलिनीकरण करून आपण 3 शिल्लक ठेवलं. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी 3 RRB शिल्लक राहिलेत. महाराष्ट्रामध्ये काय सीन आहे? महाराष्ट्रामध्ये 2 RRB आहेत. एक महाराष्ट्र ग्रामीण बँक, मुख्यालय औरंगाबादला आहे, आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक, मुख्यालय नागपूरला आहे. ह्या 2 फक्त ग्रामीण बँका महाराष्ट्रामध्ये आहे, प्रादेशिक ग्रामीण बँक. डन. बरोबर, एक्झॅक्टली एक्झॅक्टली बरोबर वैभव म्हणाले, बिलकुल बरोबर. महाराष्ट्रामध्ये फक्त 2 आहेत, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक. मग RRB पैसा कुठून येतो? हे एक अनअकॅडमीचं यूट्यूब चॅनल आहे, अनअकॅडमी लाईव्ह MPSC नावाचं. हे सबस्क्राईब करून ठेवाल म्हणजे तुम्हाला हे लेक्चर्स मिळतील, भारी भारी बघायला मिळतील लेक्चर्स सगळे. बरं, पुढं. ओके, मग पुढं RRB जे भांडवल असतं ना, ते RRB भांडवल कोण देतं? कुठून येतं RRB पैसा? तर RRB भांडवलामध्ये 3 जण वाटा देतात. 50% वाटा असतो केंद्र शासनाचा, 35% वाटा असतो पुरस्कर्त्या बँकेचा. हा एक खूप महत्वाचा शब्द आहे. प्रत्येक RRB एक सपोर्ट देणारी पुरस्कर्ती बँक असते. बरोबर, कोणीतरी एक पुरस्कर्ती बँक असते. थँक्यू आयुष. पुरस्कार ना, कोणीतरी सपोर्ट लागतो. बघा, आपल्यापैकी काही जणांना तुम्ही उद्या यशस्वी व्हाल, तुमच्यापैकी काही जण म्हणतील मला माझ्या आई वडिलांनी खूप सपोर्ट केला, काही जण म्हणतील मला रुणवाल सरांनी खूप सपोर्ट केला. काही जण तर म्हणतील का नाही, काही जण तरी म्हणतील, 10% मुलं किंवा रुणवाल सरांनी खूप सपोर्ट केला. तुमच्यापैकी काही महान लोक असतील, ते म्हणतील मला माझ्या आयुष्यात कोणीतरी एक विशेष व्यक्तिमत्व आहे, त्यांनी खूप सपोर्ट केलं. मग कोणीतरी सपोर्ट करणारा असतो आपल्याला, जो कंटिन्युअसली मागून आपल्याला लढ 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 म्हणत असतो. सेम तसं मध्यंतरी तो एक ऑल इंडिया रँक 1 होता UPSC स्टुडंट, तो काय म्हणला की मला माझ्या गर्लफ्रेंडनी खूप मदत केली, तिने खूप सपोर्ट केला तयारीमध्ये. कोणी असू शकतं ना, सपोर्ट करणारा व्यक्ती महत्वाचा असतो. मग तो फक्त नेहमी घरचेच असतील किंवा मास्तरच असेल, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड पण असू शकते, पण तेवढं झालं पाहिजे व्यवस्थित. तर RRB भांडवलामध्ये 35% वाटा पुरस्कर्त्या बँकेचा आहे. म्हणजे एक सार्वजनिक क्षेत्रातली बँक ही स्पॉन्सरर बँक असते, जी RRB भांडवलामध्ये पैसे पण गुंतवते आणि RRB स्टाफला ट्रेनिंग पण देते की कसं बँकिंग करायला पाहिजे, कशा ठेवी ठेवून घ्यायच्या, कसं कर्ज द्यायचं. बघा, महाराष्ट्र ग्रामीण बँक जी आहे ना, औरंगाबादला मुख्यालय, त्या बँकेची पुरस्कर्ती बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र. म्हणून महाराष्ट्र, हां येस आहे ना, म्हणून महाराष्ट्र ग्रामीण बँकेतली खूप सारी जे कर्मचारी आहेत ना, ते प्रमोशननी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जातात, कारण पुरस्कर्ती बँक आहे, है ना, ती बाप बँक, ही मुलगा बँक असं. तर पुरस्कर्त्या बँकेने ट्रेनिंग पण द्यायचं असतं आणि 35% वाटा पण द्यायचा असतो भांडवलात. 15% वाटा त्या राज्याच्या राज्य शासनाने द्यायचा असतो. डन. आणि RRB काय काम करेल? ग्रामीण भागामध्ये लोकांना भरपूर करायचं. येस येस, हा महेश, तुम्ही तर भाऊच बनून टाकलं त्याला. फक्त आता त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून ऑल इंडिया रँक 1 येऊ द्या, म्हणजे मी अशी तुम्हाला एक
मालदीव ट्रीपच स्पॉन्सर करतो. हा ना, तुमच्यापैकी जर कोणी ऑल इंडिया रँक 1 आलं UPSC ला तर बापरे काय मजा होईल. होईल पण का नाही होणार. तर RRB चं काम असतं ग्रामीण भागातल्या लोकांना बँकेच्या सुविधा पुरवणं, त्यांना बँकिंगची सवय लावणं. हे झालं RRB बद्दल सर्व काही. आता नाबार्ड बँक. नाबार्ड बँकेबद्दल तुम्हाला माहिती आहे काय केलं आपण. 1971 मध्ये आपण शिवरामन समिती नेमली. ह्या शिवरामन समितीलाच आपण क्राफी कार्ड असं म्हणतो. कमिटी टू रिव्ह्यू अरेंजमेंट फॉर इन्स्टिट्यूशनल क्रेडिट. कमिटी टू रिव्ह्यू अरेंजमेंट फॉर इन्स्टिट्यूशनल क्रेडिट फॉर रुरल, फॉर ॲग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट. शिवरामन समितीलाच क्राफी कार्ड म्हणलं जातं. ह्या शिवरामन समितीने सांगितलं की ग्रामीण भागाच्या विकासावर मेनली फोकस करेल अशी एखादी बँक बनवा. मग आपण 1971 साली नाबार्ड कायदा केला आणि हा नाबार्ड कायद्यानुसार 12 जुलै 1972 ला आपण नाबार्ड नावाची एक बँक स्थापन केली. नाबार्ड बँकेच्या नावातच आहे, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. आपल्या देशामध्ये शेती आणि ग्रामीण विकासासाठी काम करणारी ही सर्वात हे बरोबर. आणि म्हणून आपल्या येस आपल्या देशातली ग्रामीण विकासासाठी आणि शेतीच्या विकासासाठी काम करणारी सर्वात मोठी बँक, सर्वात अपेक्स बँक, सर्वात उच्च बँक म्हणजे नाबार्ड बँक. डन. ती नाबार्ड बँक एक लक्षात ठेवायची. अशीच एक आयात निर्यातीसाठी कर्ज देणारी बँक आपण बनवली होती, एक्झिम बँक. टंडन समिती आणि अलेक्झांडर समितीच्या शिफारशीनुसार 1 जानेवारी 1982 ला. म्हणून 1982 मध्ये एक्झिम बँक आणि सॉरी हे पण 1972 लाच होतं. एक्झिम बँक 1972 लाच. एकच मिनिट. सॉरी माय मिस्टेक. ते आहे ना, मी ह्या वर्षांमध्ये माझा असा गोंधळ होतो बर. म्हणजे तुम्ही समजदार मुलं आहात पण हां, काल पण असंच झालं. त्या RRB मध्ये 1985च म्हणलं मी सगळीकडं. 1982. हां येस येस अंबिका, बिलकुल बरोबर 1982. आणि एक्झिम बँक पण 1982च आहे. ते तर बरं झालं ह्या एक्झिम बँकेमुळे लक्षात आलं माझ्या, नाहीतर मी 1972 ला जन्म टाकला असतं नाबार्ड बँकेचा. 1982. हां, नाबार्ड बँक आणि एक्झिम बँक दोन्ही पण 1982 मध्ये आले. येस येस बिलकुल बरोबर, 100% बरोबर. तर नाबार्ड बँक आणि एक्झिम बँक ह्या दोन्ही पण 1982 मध्ये. हे वाक्य मी पाठ केलं होतं ना तुम्हाला सांगायला की दोन महत्वाच्या बँकांची स्थापना 1982 मध्ये झाली. त्याच्यावरून अचानक आठवलं की मी 1972 लिहिले. तर 1982 मध्ये अतिशय महत्वाच्या दोन बँका स्थापन झाल्या, त्या आहेत नाबार्ड बँक आणि एक्झिम बँक. ह्या दोन्ही पण क्लिअर डन. ओके हा झालं. तर नाबार्ड बद्दल, एक्झिम बँकेबद्दल. एक्झिम बँकेची शिफारस टंडन समितीने केली होती बर. टंडन समिती आणि अलेक्झांडर समितीने केली होती जी हा जाऊ द्या. उगच तशी स्वप्नील उगच नका शोधत बसू बर. उगच शोधत बसाल तशी आपल्याला पण मिळते का, तसं नसतं मिळत. एकदा पोस्ट मिळू द्या मग सगळं मिळेल. अभ्यास सोडून कुठं दुसरं शोधत बसायचं, काय नाही करायचं. आपण अभ्यास करू, पोस्ट शोधत, पोस्ट मिळवू अगोदर. हा ना. हा एक्झॅक्टली. म्हणून हे एक लक्षात ठेवायचं इतकं. नाबार्ड अंतर्गत आपण ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी RIDF नावाचा एक फंड बनवतो, रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड नावाचा. हा एक पॉईंट महत्वाचा. येस एक्झॅक्टली. आता एक छोटासा कन्सेप्ट आहे, व्यवहार तोल आणि व्यापार तोल म्हणजे काय. तर व्यवहार तोल म्हणजे एका आर्थिक वर्षात, व्यवहार तोल म्हणजे काय, एका आर्थिक वर्षात एका देशाने जगातल्या इतर सर्व देशांबरोबर जे आर्थिक व्यवहार केलेले असतात त्याचं सगळं अकाउंट, त्याचं सगळं स्टेटमेंट म्हणजे व्यवहार तोल. तर व्यवहार तोलामध्ये पूर्ण जो काही पैसा आलाय देशात आणि किंवा पूर्ण जो पैसा गेलाय बाहेर त्या सगळ्यांचं व्यवस्थित रेकॉर्ड मेंटेन केलेला असतो व्यवहार तोल. व्यवहार तोलामध्ये दोन गोष्टी असतात, ह्याला बॅलन्स ऑफ पेमेंट असं म्हटलं जातं, BOP,
दोन गोष्टी येतात, चालू खाते, करंट अकाउंट असं म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये दोन गोष्टी येतात पुन्हा, आणि चालू खात्याबरोबर दुसरं खातं असतं भांडवली खाते, कॅपिटल अकाउंट. चालू खात्यामध्ये, चालू खातं हा जनरली व्यापाराचा खातं असतो, आयात निर्यातीचं किंवा देवाणघेवाणीचं, बरोबर? हां, येस. चालू खात्यामध्ये दृश्य व्यापार, आपण भारतातून एखादा शर्ट विकला जर्मनीतल्या माणसाला, दिसतोय ना, त्याला आपण म्हणतो दृश्य व्यापार. म्हणजे दृश्य व्यापार हा वस्तूंचा व्यापार असतो. वस्तू दिसतात, हा दृश्य खात आहे, आणि हे अदृश्य खात आहे, इनव्हिजिबल. मग अदृश्य मध्ये काय काय येतं? कुठे गेला? हा, चल लवकर भावड्या. हा, अदृश्य मध्ये येतात तीन गोष्टी. पहिला सेवा व्यापार, म्हणजे सेवांची देवाणघेवाण. दुसरा आहे परकीय गुंतवणुकीतून प्राप्त उत्पन्न, इन्कम. आणि तिसरं आहे हस्तांतरित देयके, ट्रान्सफर पेमेंट्स असं म्हटलं जातं. प्रेमाच्या भाषेत ह्याला करंट अकाउंट, ह्याला ट्रेड इन व्हिजिबल्स, ह्याला ट्रेड इन इनव्हिजिबल्स, सेवा व्यापार, उत्पन्न आणि हस्तांतरित देयके. उत्पन्नामध्ये तीन गोष्टी येतात. मी परकीय व्यापार केला, दुसऱ्या देशामध्ये व्यापार केला दुसऱ्या देशाबरोबर, तर मला त्याच्यातून एकतर नफा मिळेल, मी दुसऱ्या देशाला कर्ज दिलं असेल तर व्याज मिळेल, किंवा मी दुसऱ्या देशातल्या कंपनीत शेअर्स विकत घेतले असतील तर मला डिव्हिडंड मिळेल, म्हणजेच लाभांश मिळेल. हस्तांतरित देयके म्हणजे काही काम न करता मिळालेला पैसा असतो, म्हणजे ह्याच्यामधून परतावे मिळतील, प्लस ह्याच्यामधून मला देणग्या मिळतील. दुसऱ्या देशांनी आपल्या देशाला काही देणग्या दिल्या किंवा भेटवस्तू दिल्या, त्या येतील, गिफ्ट्स अँड डोनेशन्स येतात. हे सगळं येतं अदृश्यमध्ये, बरोबर? चालू खात्यामध्ये वस्तू व्यापार आणि अदृश्य व्यापार. हा जो दृश्य व्यापार आहे ह्याला आपण म्हणतो व्यापार तोल, म्हणजे व्यवहार तोलातील चालू खात्यामधील दृश्य व्यापार म्हणजे व्यापार तोल किंवा बॅलन्स ऑफ ट्रेड. आणि भांडवली खात्यामध्ये मग दोनच गोष्टी येतात मेनली, इन्व्हेस्टमेंट्स आणि लोन्स, डन. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की व्यवहार तोल ही खूप मोठी संकल्पना आहे, त्याच्यातला छोटासा पार्ट आहे व्यापार तोल. व्यापार तोल ही संकुचित संकल्पना आहे, डन. हे झालं व्यवहार तोल आणि व्यापार तोलामधला महत्त्वपूर्ण फरक. रेमिटन्सेस म्हणजे परतावे, येस. गिफ्ट पण येतात संगीता दृश्यमध्ये, बिलकुल बरोबर. तर व्यवहार तोल आणि व्यापार तोलमध्ये हे. पंचवार्षिक योजनांमध्ये काय काय करायचं? आता पंचवार्षिक योजनांमध्ये जास्त रट्टा मारण्याची आवश्यकता नाही. पंचवार्षिक योजनांची उत्क्रांती माहिती आहे, वार्षिक योजना कधी कधी राबवल्या, पंचवार्षिक योजनांमध्ये खंड कधी कधी पडलं ते लक्षात ठेवायचं. आणि मेन प्रकल्प लक्षात ठेवा, जसं पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये भाकरा नांगल, हिराकूड, दामोदर, आपला पेरांबूरचा रेल्वे डब्यांचा कारखाना, मिहेजामचा रेल्वे इंजिनचा कारखाना, हे पहिल्या योजनेमध्ये फक्त प्रकल्पांची लिस्ट तेवढीच राहू द्या डोळ्यासमोर. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये भिलाई रूरकेला दुर्गापूर, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत काही झालंच नाही कारण चीन युद्ध, पाकिस्तान युद्ध झालं. चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये पुन्हा आपण, मला वाटतं, बोकारो लोहपोलाद उद्योग बनवला. पुन्हा सहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण सालेम, विशाखापट्टणम हे लोहपोलाद उद्योग बनवले. आणि म्हणून फक्त पंचवार्षिक योजनांमधले महत्त्वाचे प्रकल्पच लक्षात राहू द्या बस. कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान कोणते महत्त्वाचे प्रकल्प स्थापन केलेत? परवा एक्झाम आहे सकाळी 8 वाजता, जास्त काहीच होणार नाही ह्याच्यापेक्षा जास्त, एवढंच होऊ शकेल मॅक्सिमम, म्हणून एवढंच करा फक्त बस. दुसरं काही नका पाठ करू, काही नाही राहणार. सर्वाधिक फेल झालेली पंचवार्षिक योजना आहे तिसरी, मध्येच बंद केलेली पंचवार्षिक योजना आहे पाचवी. एकच पंचवार्षिक योजना आहे ज्या दरम्यान किमतींचा निर्देशांक कमी झाला, ती होती पहिली. असे सिम्पल सिम्पल पॉईंट्स लक्षात ठेवायचे बस. येस महेश, जगात सगळ्यात जास्त परतावा मिळवणारा देश आहे आपला, कारण आपली लोक सगळीकडे पसरलेली आहेत जगात, सगळीकडे भारताचं नाव रोशन करतात, काम करतात, मेहनत करतात, पैसे कमवतात आणि देशाला पण पाठवतात. तर पंचवार्षिक योजनांमध्ये तुम्हाला फक्त इतकंच लक्षात ठेवायचं, महत्वाच्या ज्या पंचवार्षिक महत्वाच्या योजना आहेत बघा, IRDP 1978, NREP 1980, ड्वाक्रा 1982, RLAGP 1983, मग जवाहर रोजगार योजना 1989, नेहरू रोजगार योजना 1989. ह्या ज्या योजना आहेत ना, ह्या योजनांची, ती योजनांची नावं सांगितली ना, मी ही पाठ करायची, बरोबर?
FDI आणि FII आता खरंच नाही होणार, कारण माझी मुलं आहे ना दुसऱ्या लेक्चरमध्ये वाट बघत असतील. ॲटलिस्ट एवढं तर करा, FDI आणि FII थोडंसं पटपट पटपट समजून घ्याल तुम्ही पटकन वाचून. बरं, अजून काय बोलत होतो मी, मध्येच मुलं लिंक ब्रेक करतात. हां, ह्या योजनांची वर्षपाठ करायची आहेत. IRDP, NREP, ड्वाक्रा, सिट्रा, RLAGP, जवाहर रोजगार योजना, नेहरू रोजगार योजना, जवाहर ग्राम समृद्धी योजना, स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना, स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना, प्रधानमंत्री रोजगार योजना, पुन्हा ह्या सगळ्यांचं एकत्र येऊन बनली आपली नरेगा योजना, भारत निर्माण योजना पाठ करायचं. नरेगा, भारत निर्माण योजना बस झालं. आणि पुन्हा जे आपण आता नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन आणि नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन होतं ते एक पाठ करून ठेवायचे. ह्यांचे फक्त वर्ष पाठ करायचे बस. येस विजय, जवाहर रोजगार योजना पहिली विकेंद्रीकृत योजना, ही इतकी वर्ष पाठ करून घ्याल. बरोबर, बरं चला थांबूयात आता. प्रचंड मजा आली मला तुमच्याबरोबर काल 3 तास आणि आज 2 तासांचं लेक्चर घेऊन. थकायला होतं, कारण ही स्क्रीन जी आहे ना ती प्रचंड गरम होऊन जाते, म्हणजे ह्याच्या जवळ उभं राहिलं ना तर चटके लागायला लागतात इतकी, आणि उभं राहून राहून पाय दुखतात जनरली. पण काल आणि आज असं झालं नाही. काल आणि आज प्रचंड इंटरेस्ट आला, कारण तुम्ही प्रचंड एकदम भरपूर जोश के साथ लेक्चरमध्ये उपस्थित होता. तुम्ही इतक्या इंटरेस्टनी बघत होतात म्हणून मला पण खूप मजा आली शिकवायला. तर असाच खूप चांगला अभ्यास करा. परीक्षेला जाताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजेत त्याच्याशी संबंधित एक लेक्चर मी 15-20 मिनिटात यूट्यूबवर घेतोय. त्याची लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळेल. टेलिग्राम चॅनल सगळ्यांना माहिती आहे, रमेश रुनवाल -इकॉनॉमिक्स. बरोबर, त्या टेलिग्राम चॅनलवर आता लिंक येईल. एक अर्ध्या तासाने लेक्चर घेऊ, 15-20 मिनिटांचं लेक्चर घेणार आहे मी, की परीक्षेला जाताना काय करायचं आणि काय नाही करायचं एवढंच बघायचं आहे फक्त. बरोबर, लेक्चर आवडलं तर लाईक करायचं, नाही आवडलं तर डिसलाईकसुद्धा करायचं. प्रामाणिकपणा मी पण तुम्हाला शिकवतोय, फक्त सरांच्या तोंडासमोर लाईक नाही, पण काहीतरी करायचं. एक तर लाईक करायचं किंवा डिसलाईक करायचं, पण आपली उपस्थिती जाणवली पाहिजे लोकांना. तर ते करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर पण करा हे लेक्चर, जेणेकरून त्यांना पण फायदा होईल. 5 तासांच्या लेक्चरमध्ये भरपूर रिव्हिजन होऊन जाईल. आणि चांगला अभ्यास करत राहा, काही लागलं मला सांगा. पुन्हा भेटूयात, 7:30 वाजलेत तर ऑलरेडीच वाजलेत. 8 वाजताच्या लेक्चरमध्ये ज्याच्यात आपल्याला डिस्कस करायचं आहे की उद्या परीक्षेला, परवा परीक्षेसाठी आत्तापासून काय करायचं आणि काय नाही करायचं. बरोबर, तर नाही उमेश आता उद्या काहीच नाही पॉसिबल. आता मी इनफॅक्ट आजपर्यंतच घेतले, आता उद्या मला शांत झोपावं लागेल डोक्याला तेल लावून. म्हणून येस अक्षय, ऑलवेज वेलकम मित्र. तर भरपूर अभ्यास करा, खूप प्रचंड कष्ट करा, तुमच्या कष्टाचं तुम्हाला 10 पटींमध्ये यश मिळावं अशी मी शुभेच्छा देतो, अशी प्रार्थना पण करतो माझ्या परमेश्वराकडं. सो थँक्यू व्हेरी मच, विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय हो, सी यू सून. आणि टेलिग्राम चॅनलवर बघा, मी लिंक टाकेल, त्या लिंकवर आपण पुढचं लेक्चर घेऊयात की परीक्षेला जाताना काय काळजी घ्यायची, काय करायचं नाही ते पण. बरोबर, सो थँक्यू व्हेरी मच, विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र, हां, भारत माता की जय हो. भेटूयात लवकरच, मस्त अभ्यास करायचा, पण परवाची परीक्षा एकदम जोश के साथ द्यायची, आणि तो जोश कसा मेंटेन ठेवायचा हेच आपल्याला बघायचं आहे पुढच्या लेक्चरमध्ये. भेटूयात लवकरच, थँक्यू.